म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे एक पत्र आलेलं आहे. एक प्रातिनिधिक स्वरूपात मी एक मिनिटात तुम्हाला ते वाचून दाखवते. माननीय श्री अरविंद जगताप सर, सप्रेम नमस्कार. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील तुमची भावना भावनेच्या ओलाव्यातील सर्वच पत्र मला खूप आवडली. माझ्या मुलाने तर मला तुमचं पत्राचं पुस्तकच भेट म्हणून दिलेलं आहे. माझ्या मैत्रिणींनाही मी तुमचं पुस्तक हे गिफ्ट म्हणून सगळ्यांना दिलं आहे. पत्रलेखन हा माझ्या आवडीचा छंद आहे. पत्रलेखनाच्या तुमच्या स्पर्धेमुळे आमच्या विचारांची शिदोरी उघडली गेली. मला खूप दिवसापासून माझ्या हस्तकलेचं पर्यावरण शुभेच्छा पत्र तुम्हाला देण्याची इच्छा होती आणि म्हणून दिव्य मराठीच्या लिटरेचर फेस्टिवलच्या निमित्ताने हे शुभेच्छा पत्र मी तुम्हाला पाठवत आहे. कृपया त्याचा स्वीकार करावा. प्रत्येकाला असावा कुठला तरी छंद, त्यातूनच मिळतो नवनिर्मितीचा आनंद, असं जगताप सरांना त्यांनी ते पत्र लिहिलेलं आहे. ते मी त्यांना शुभेच्छा पत्रासह प्रदान करते आणि याचा निकाल साधारण एक 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला सर्वांना वृत्तपत्रातून तो जाहीर होईल. दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवल मधल्या सर्वात आकर्षक कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. अरविंद जगतापांच्या पत्रावरचा कार्यक्रम हा या संमेलनातला एक आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. काल काही तांत्रिक अडचणीमुळं हे सेशन आपल्याला आज ठेवावं लागलं. एक दिवस सेशन लेट झालं, पण त्याची लोकप्रियता तेवढीच कायम आहे हे अरविंद जगतापांच्या आजपर्यंतच्या कार्याचं एक मोठं मूर्तिमंत उदाहरण आपण दाखवून दिलेलं आहे. तुमचे पण मी सुरुवातीलाच आभार मानतो आणि मुख्य आपण कार्यक्रमाकडे जाऊ. अरविंदजींना अनेकांना काहीतरी विचारायचं आहे असे पण आपल्याकडं हे आलेले आहेत. आपण त्यांना ती पण संधी देणार आहोत आणि याच कार्यक्रमामध्ये एक आकर्षण असणार आहे ते तुम्हाला कार्यक्रमामध्येच पाहायला मिळेल. त्याची मी घोषणा आता करत नाही कारण तुमची उत्सुकता त्यामुळं ताणलेली राहू देण्यात मला इंटरेस्ट आहे. अरविंद औरंगाबादकरांसाठी बिलकुलच नवीन नाही आहे. अरविंदची झेप, अरविंदचा प्रवास सगळ्यांनी अनुभवलेला आहे. त्यांचं इथं शिक्षण झालेलं आहे, एकांकिका त्यांनी इथून सुरुवात केलेल्या आहेत. त्यांच्या एकांका काही इथल्या गाजलेल्या आहेत. तरी पण कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात म्हणून मी त्यांना पहिला प्रश्न असा म्हणतो, असा विचारू इच्छितो की औरंगाबादकरांना आपल्या सुरुवातीपासून ते यश शुक्रावर जाण्याच्या या प्रवासाबद्दल आपण थोडीशी माहिती द्यावी. ते शिखरावर अजून काही स्पर्श झालेला नाहीये हे मोठ्या माणसाच्या माणसाचं लक्षण. पण प्रवास फार लांब पण नाहीये. मी त्या रोडच्या पलीकडे एक आपल्या अन्नाची चहाची टपरी आहे ती ओलांडून इथपर्यंत आलोय आणि तसं फार अंतर नाही आहे. पण त्या म्हणजे लोक बऱ्याच गुरूंची किंवा अशी नावं घेतात की यांच्यामुळे यांचं, तर त्या चहावाल्या अण्णांचं फार श्रेय आहे माझ्या या लिखाणात आणि मी हे जाहीरपणे मान्य करतो. आणि त्याच्यानंतर मधला टप्पा होता हे डिपार्टमेंट, जिथे घारे सरांनी शिकवलं. म्हणजे नाटक अजून काही शिकलो नाही, पण जगण्यात किंवा आपला भोवताल कसा, त्याचं निरीक्षण कसं करायचं हे घारे सरांनी शिकवलं. घारे सरांनी खूप गोष्टी शिकवल्या. मी सरस्वती भुवन शाळेतले सूर्यकांत सराफ होते ज्यांच्यामुळे लिहायला सुरुवात झाली. म्हणजे सूर्यकांत सराफ आमच्यासाठी असे होते की एक तर ते इंग्रजी शिकवायचे, त्याच्यामुळं आम्ही असे खाली माना घालूनच बसायचो त्यांच्या वर्गात. पण मग कविता लिहितो वगैरे वगैरेमुळे जरा ओळख झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला, मी 10वीत असताना महावीर दोंदळींची ओळख करून दिली. आणि मी 10वी 11वीत लोकमतमध्ये रविवार पुरवणीत कॉलम लिहायला लागलो. हे सूर्यकांत सराफ आणि महावीर दोंदळींचं म्हणजे एवढी पाठराखण महत्त्वाची होती की तेव्हाच माझं लिखाण सुरू झालं होतं. बाकी शिखर वगैरे नाहीच, त्याच्यामुळे त्याच्याविषयी काय बोलणार. शिखर तुमच्यासाठी नाही आहे, शिखर तुमच्या रसिक चाहत्यांसाठी आहे. आज 14 सिनेमांच्या स्टोरी लिहिणं, नाटक, सिनेमा, रंगभूमी, स्क्रीन प्ले, असं कुठलंही आजच्या समाज मनावर अधिराज्य गाजवणारं असं कुठलंही क्षेत्र सध्या तरी असं खाली दिसत नाही की जिथं तुमचा वावर नाही. ह्या सगळ्या कला प्रकारांमध्ये जाणं, त्याच्यासाठी स्ट्रगल करणं, मराठवाड्याचा बीड जिल्ह्याचा एक साधा मुलगा ह्या सगळ्या टक्क्या टोमण्यावर मात करत तिथं आपलं आढळस्थान निर्माण करतो,
हे यश मोठ्या यशस्वी माणसाच्या यशस्वीतेचे मापदंड हे वेगळे असतात. कुठलाच यशस्वी माणूस स्वतःला यशस्वी मानत नाहीत. आमच्यासाठी तुम्ही घरचे आहात, तुमचं एवढंसं यश आमच्यासाठी फार महत्त्वाचं नाही, पण आमच्या प्रेक्षकांना तुमच्या या यशापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासामधला तुमचा हा सगळा संघर्ष आहे हा ऐकायला पाहायला आणि आमचा अरविंद कोणत्या पद्धतीनं इथपर्यंत गेला हे ऐकायला नक्कीच आवडेल, त्याच्यासाठीचा हा प्रश्न आहे. कुठल्याही गोष्टी लवकर म्हणजे आता बस आता किती दिवस हे करायचं असं लवकर कंटाळा येणे, ह्याच्यामुळे मी जवळपास सगळ्या लिखाणाच्या ह्याच्यात काम केलं, म्हणजे जाहिरातीपासून वर्तमानपत्रात लिहिण्यापासून सिनेमापासून गाणे लिहिण्यापासून. म्हणजे आता मी सुरुवातीला सिनेमे लिहित होतो मकरंद अनासपुरे मुंबईत तेव्हा सेटल होता, त्यांनी मला मी मालिका लिहायचो होतो, त्यांनी मला सांगितलं सिनेमा लिहून बघ तू लिहा सिनेमा. आणि सुरुवातीचा सिनेमा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरासारखे सिनेमे होते, तर एक हा विनोदी ग्रामीण लेखक असा माझ्यावर एक शिक्का बसला होता. म्हणजे कुणी यायचं ना एक जरा पॉलिटिकल गोष्ट द्या, तर मग ती जरा अडचणीचं व्हायला लागलं की आपण शहरी लिहितो, मग दुसरे शहरी काही सिनेमे लिहिले, म्हणजे तू प्रवास सुरू केला, त्याच्यात मध्येच वाटलं की गाणं पण आपण कुठेतरी आपल्यातले कवी असतोच ना, 11वी 12वीत आपण सगळेच कवी असतो, आपल्या वहीच्या शेवटी कविताच असते. तर ते मग विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती सारखी गाणी मध्ये लिहून बघितली, मग त्यात पण लक्षात आलं की आता काहीतरी बदल घडला पाहिजे. या पद्धतीने मग आता पत्र लिहितोय, तर त्या काळाची ती ओळख असते. म्हणजे 2 वर्षांपूर्वी कुठे गेलो की कोणता झेंडा घेऊ हातीचे गीतकार असं ते होतं, आता कुठे गेलं की पत्र लेखक. म्हणजे आता लोक विसरलेत की मी सिनेमे पण लिहितो, पत्र लेखक हा एक आता शिक्का आहे, त्याच्यातून आता कसं बाहेर पडायचा प्रश्न आहे. पण मुळात या सगळ्या गोष्टी करताना मला महत्त्वाची एकच गोष्ट वाटली की जे बघितलंय ते लिहिलंय, जे बघतोय ते लिहित गेलो. आणि फार मी सुदैवी होतो की मी औरंगाबाद सारख्या शहरात शिकलो, म्हणजे इतके म्हणजे याच्यात कौतुक थोडंसच आहे, एवढे नमुने आहेत या शहरात की तुम्हाला काहीच कमी पडत नाही. म्हणजे तुम्हाला राजकीय काही लिहायचं असेल तर पुरेसे पात्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे आपण जगाला उदाहरण घालून दिलं की कचरा प्रश्न कसा असतो, म्हणजे कचऱ्याकडे बघण्याची एक एवढी वेगळी दृष्टी या शहराची आहे आणि या शहरातल्या नेत्यांची आहे. म्हणजे आपण मुंबईत म्हणजे बाहेरच्या शहरांमध्ये किंवा इतर लोक हे खूप क्रूर आहेत की ते कचरा लवकर उचला स्वच्छ करा असं बघतात. आपण कचऱ्याने कचऱ्याकडे पण दयेने बघायचं या नेत्यांनी आपल्याला शिकवलं की त्याला पण स्थिरता मिळाली पाहिजे, त्याचं पण कुठेतरी म्हणजे हा हा एक वेगळा भाग या शहराने आपल्याला नेहमी शिकवलाय. म्हणजे साधी पाण्याची मी ती समांतर आपली जी पाईपलाईन आहे, म्हणजे एवढं समांतर चित्रपट सृष्टी समांतर रंगभूमी पण एवढी क्रिएटिव्ह नसेल एवढं ही पाईपलाईन क्रिएटिव्ह आहे. या पाईपलाईनचं काय होणार आहे किंवा या पाईपलाईनचा मुळापासून जर शोध घेतला तर एक उत्तम कादंबरी एक उत्तम सिनेमा होऊ शकतो. की काय घडलं कुठे आहे ती, पण हा सगळं झाला भाग. हे शिक्षण आहे, हे आपण शिकत होतो, हे शिकायला मिळतं. म्हणजे याच रस्त्यावर आमच्या काळात तर आम्ही आपले सायकल वगैरेवर किंवा असे होतो, आमचे मित्र काही ती यामा वगैरे बाईक असायच्या किंवा त्या बाईक घेऊन असे वेगात कुठून तरी मुलीच्या बाजूने जाणं हे फार त्या काळात मोठं धाडस होतं. त्या काळात फार म्हणजे अजूनही मुलं तेच करतात. म्हणजे प्रेमात एक बदल होत नाही हे एक फार मला दुःखद गोष्ट वाटते, म्हणजे स्टाईल तीच असते. तर त्या पोरींच्या बाजूने जाणारी मुलं आम्ही त्यांना सांगायचो की अरे तू बावळा आहे, तिला दिसणार कसा तू एवढ्या वेगात जातो, बंग कर तू निघून गेला असं तिला कळणार कसं कोण गेलंय. आणि पुन्हा त्याच्यानंतर मुलीची रिॲक्शन काय असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मुली फार पडत मरत कसं नाही मेलं काय माहिती असंच बोलतात. मग हा आशीर्वाद घेण्यासाठी एवढी बापाने दिलेली लाखाची बाईक का वाया घालवायची. पण हे सगळं आपण शिकत जातो, हा भवताल आपल्याला समृद्ध करत जातो. बाकीची लोक म्हणजे आता इथेच लायब्ररी होती, पण सुरुवातीला ते लायब्ररी आणि हे सगळं वाटलं, पण त्यानंतर असं जाणवलं की माणसं जास्त इंटरेस्टिंग आहेत ती वाचत राहिली पाहिजेत. लायब्ररी तर आहेच आहे, तो तर पर्याय नाही तो किंवा आपली ती आवडच आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाची माणसं आहेत. आणि एवढी या शहरात एवढी मोठमोठी माणसं आहेत, या शहरात एवढे मोठमोठे नमुने आहेत की हे सगळं
म्हणजे पु ल देशपांडेंसारखा माणूस जर आपल्या औरंगाबाद मध्ये राहिला असता तर व्यक्ती आणि वल्लीची साईज एवढी असती. पण हे सगळं खूप शिकवणारं होतं, हे सगळं खूप देणारं होतं आणि हे सगळंच कुठेतरी लेखणीतून उतरते. त्याच्यामुळे हे या बीड सारख्या किंवा औरंगाबाद सारख्या शहराचं श्रेय आहे. ही संवेदनशीलता, हे निरीक्षणच आज एका लेखकाला, पत्ररूपी लेखकाला या संवेदनशीलतेनंच जन्म घातलाय असं घ्यायला लावलंय असं मला वाटतं. आपल्या या आजच्या सेशनचा विषयच पत्राची ताकद असा होता. सुरुवातच पत्रापासून होऊ नये म्हणून मी आधी वेगळे दोन प्रश्न विचारले होते. पत्राची ताकद काय आहे हे आपण अनुभवतो आहोत. त्यांच्या पत्रांनी अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणलेले आहेत, अनेकांना संवेदनशील बनवण्याची ताकद त्यांच्या पत्रामध्ये आहे. या सगळ्या पत्रप्रवासाकडे आपण कसं बघता? म्हणजे साधारण 92-93 झाली त्याच्यानंतरचा काळात जोपर्यंत आपण आपल्या वह्यांमध्ये पुस्तकांमध्ये फक्त स्वतःच नाव लिहितो तोपर्यंतचा काळ संपला होता. इतरही नाव वह्यांमध्ये यायला लागली होती आणि मग ते असं खडाखोड चालू असताना, म्हणजे मी नेहमी, मला एक अनुभव, म्हणजे आपल्याकडे खूप आता काउन्सिलर वाढलेत, उपदेश करणारे लोक आपल्या खूप वाढलेत आता. म्हणजे एक तर ते सकाळी सकाळी व्हॉट्सअपवर उपदेश करण्याची एक जी फॅशन आहे, म्हणजे ही सगळी अख्खीच्या अख्खी जमातच ह्यांना कुठेतरी बहिष्कृत केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपण एक 12-1 काम करून झोपतो आणि सकाळी 6 आपल्याला कोणीतरी मेसेज पाठवतो की कष्ट करा यश मिळेल, किती नालायकपणा आहे तो. म्हणजे मी एक फोन घेतो, मी तुमच्यासाठीच घेतोय. हॅलो, हॅलो, हा सॉरी. तर ही अशी माणसं आपल्याला भेटतात बरी, एकाच वेळी 400-500 लोकांना सुविचार पाठवणारी माणसं किती रिकामटिकडे असतील आणि त्यांचा सुविचार असतो कष्ट करा आणि यश मिळेल, हे फार दुर्दैवी असतं. पण अशा सगळ्या मार्गदर्शनाचा मुद्दा जो होता, तर त्या काळात कोणी मार्गदर्शन करणार नव्हतं कारण मोबाईल नव्हते. मोबाईलमुळे मार्गदर्शक वाढलेत. त्या काळात कसं होतं की घरच्यांना माहीतच नसायचं, म्हणजे बायकांना सुद्धा माहीत नसायचं नवरा किती वाजता घरी येणार आहे. आता नवऱ्याची ट्रॅजेडी ही की 5 वेळा फोन येतो त्याला कधी येणार, पण त्या काळात येईल तेव्हा येईल, तेवढं मर्जीने येऊ शकायचे नवरे आपल्या घरी. तर तशा त्या काळात पत्र ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. म्हणजे मुलाला हॉस्टेलवरून बापाला पत्र पाठवायचं आहे की मला पैसे पाठवा, तर हे जगातलं सगळ्यात मोठं धाडस होतं कारण त्याचं उत्तर हेच होतं की परीक्षेचं काय झालं, मार्क किती मिळाले. मग ते पत्र पाठवणं आणि वडिलांचं जे पत्र मुलासाठी, ते इतकं इमोशनल असायचं. म्हणजे आणि ती सगळी हॉस्टेलवर सगळी जमा झालेली मुलं की आज पोस्टमन येणार आहे, ती पत्र येणार आहे आपल्या घरून. तर मी खूप वेळा मला असं वाटतं की ह्या पत्रांमुळे एक गोष्ट आपल्याला जाणवली की मोबाईल ना खिशात असा आपल्याला काही मेसेज येतो तेव्हा असा खिशात व्हायब्रेट होतो, पण पत्राची ताकद आहे ना आतमध्ये व्हायब्रेट करण्याची, ती ताकद मेसेजमध्ये नाही आहे. मला अजून तरी ती जाणवली नाही. 100 वेळा मेसेज येतो त्याची किंमत आपल्याला उरलेली नाही. ते निरीक्षण, म्हणजे तुम्ही बरं गावाकडं ना शाळेत आता फेब्रुवारी मार्चमध्ये सुरू झालेलं असायचं मुलांचं की मामाच्या गावाला जायचं, एप्रिल संपला मेमध्ये मामाच्या गावाला, मग झाडाला किती आंबे आले असतील, विहिरीत किती पाणी उरलेलं असेल, शेतात काय असेल, ह्या सगळ्या गोष्टींना आपण इमॅजिन करायचो. कल्पनाशक्तीला वाव होता कारण मामाने सेल्फी पाठवलेली नसायची. आता आंब्याची पण सेल्फी येते आपल्याला, त्याच्यामुळे आपण इमॅजिनच करत नाही, सगळं रेडी आहे, सगळं लगेच येतं. म्हणजे त्याला काही अर्थच उरलेला नाही कारण आपली कल्पनाशक्ती बंद होत चाललेली या सगळ्या गोष्टींमुळे, इन्स्टंट गोष्टींमुळे. पण मला त्यातली महत्त्वाची गोष्ट काय वाटायची की पत्र, मुलाने मुलीला लिहिणारी पत्र. आता कॉलेजमध्ये मला त्याच्यामुळे जरा जास्त बरे दिवस होते, एरवी आपण चहाला महाग असतो पण त्या काळात मुलं चहा पाजायचे कारण पत्र लिहून द्यायचो मी. तर आणि तिथे मला कळलं की क्वालिटी लिखाणाची म्हणजे काय असतं, कारण मित्रांचा आग्रह असायचा की ती होच म्हणली पाहिजे. तर एवढं लिखाणाचं प्रेशर आजपर्यंत मला कधी नव्हतं, म्हणजे निर्माता पण एवढं मला कधी प्रेशर करत नाही. बरं मित्र आपला म्हणजे जवळपास ख्रिस गेल आणि त्याला तिने हो म्हणायचं आणि हे आपण लिहायचं,
बरं ते लिहिताना पण चर्चा सामूहिक, म्हणजे एखादं ज्ञानेश्वरांचं टाकणं, अरे प्रेमपत्रात कुठं ज्ञानेश्वर टाक, दोन कवितेच्या ओळी टाकणं, मग कोणीतरी ग्रेसच्या ओळी टाक, म्हणजे अरे ग्रेसच्या ओळी तिला कशा कळणार, तुला नाही कळत, म्हणजे काय प्रेम. तर ह्या सगळ्या गोष्टीतून मग ते कुठेतरी पत्र तयार व्हायचं, अशी अशी लिखाणाची सुरुवात, अशा गमती जमतीतून पत्र लेखनाचा प्रवास झाला. पत्राची सगळ्यात महत्त्वाची गंमत मला जी वाटते की पत्र सिरियस नोटवर बघायला गेलं तर आपल्याला आपला इतिहास फक्त पत्रांमुळे कळलाय. आपल्याला शिवाजी महाराजांपासून, औरंगजेबांपासून सगळ्यांची, आणि ह्यांची पत्रं इतकी इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे बाबराने आपल्या मुलाला लिहिलेलं पत्र एवढं इंटरेस्टिंग आहे की औरंगजेबाच्या मुलाने ते औरंगजेबाला लिहिलेलं पत्र ते एक आदर्श वस्तू पाठ आहे का मुलाने बापाला कसं पत्र लिहावं जर बाप औरंगजेब असेल तर. इतकं निर्भीड, इतकं स्पष्ट, इतकं स्वच्छ पत्र. त्याच्यानंतरची जी ही पत्र लेखनाची गंमत, ह्या पत्रातून आपल्याला इतिहास कळला. आपल्याला आज आता सरकारकडे बघून असं वाटतं की काय, म्हणजे प्रत्येक सरकारकडे बघून, उगीच नाराज होऊ नका, प्रत्येक सरकारकडे बघून आजवर असंच वाटत आलं आपल्याला. पण या देशाला, या आपल्या महाराष्ट्राला तरी स्वराज्याची ज्यांनी प्रेरणा दिली, स्वराज्याची की आपलं स्वराज्य असू शकतं, त्या महाराजांचे आज्ञापत्र सुद्धा आपण फॉलो करू शकत नाही. जी आपल्याकडे मराठी सगळ्यात महत्त्वाची पत्र आहेत. मग हा सगळा पत्रांचा इतिहास असताना, म्हणजे कुठेतरी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे की कुठेतरी मला माझ्या मनातलं सांगावं असं वाटतंय, आणि ते अशा माध्यमात मला संधी मिळते की माझ्या गावाकडची, माझ्या शेताकडची माणसं, स्त्रियांविषयीचे विषय, हे सगळं मला त्यात मांडता आलं. म्हणून तो पत्राचा प्रवास जरा मला जास्त महत्त्वाचा वाटला. आणि पत्र मला सगळ्यात महत्त्वाची अजून एवढ्या गोष्टीसाठी वाटतं की दहावीत नापास झाला म्हणून एक पत्र असतं की अच्छा तुझा निकाल असा लागला, वाईट वाटलं, पण निराश होऊ नको. असं त्या पत्राचं आपल्याला खूप दुःख वाटलेलं असतं, आपण रडलेलो असतो, पण ते दहावीतलं पत्र जेव्हा आपण चाळीशीत वाचतो तेव्हा आपल्याला हसू येतं की अरे. किंवा ह्या सगळ्या एका प्रेमपत्रावर, दोन प्रेमपत्रावर माणसांनी आयुष्य काढलंय, त्याची वाट बघण्यात, तिची वाट बघण्यात, म्हणजे अशा पण गोष्टी आपल्या समोर आहेत. तर ही पत्राची ताकद मला वाटते की खरोखर महत्त्वाची, आणि त्या माध्यमात मला लिहिता येते हे फार अजून आनंदाचं आहे. सोशल मीडियाचा विषय निघाल्यामुळे एक प्रश्न विचारावा वाटतो. आपले विचार नाना पाटेकर किंवा अशा मोठमोठ्या माणसाच्या नावाने खपवण्याचा धंदा त्याच इंडस्ट्रीमध्ये जोरात चालू आहे. कधी तुमचा नसलेला विचार तुमच्या नावानं खपवल्याची काही कंप्लेन आपल्यापर्यंत आली आहे का? खूप खूप वेळा होतं असं खूप वेळा होतं. आणि त्याचं काय धोरण आहे मला कळत नाही, पण त्याच्यात काय आनंद मिळतो. मागे एक मराठा मोर्चाच्या वेळी एक पत्र होतं, तर माझ्या नावाने भलतंच पत्र लिहून ते सोशल मीडियावर फिरत होतं. लोक मला व्यवस्थित शिव्या देत होते. लोक ते आजकाल तो ट्रोल वगैरे जो प्रकार असतो तो मला पहिल्यांदा अनुभवायला मिळाला की काय भानगड आहे. आणि त्याचा मानसिक त्रास समोरच्या माणसाला किती होत असेल ही इमॅजिन नाही करू शकत. आपल्याकडे आपण कमेंट करतो ना, म्हणजे लोकांच्या वॉलवर जाऊन कमेंट करणं किंवा लोकांना उगीच छळणं या बाबतीत, की तुम्ही समजून तर घ्या की हे माणसाने खरंच लिहिलंय की नाही लिहिलंय किंवा हे कुठं लिहिलंय. आणि अगदी आता एका मोठ्या वर्तमानपत्राने पण परवा 6 महिन्यापूर्वी मी कधीतरी स्टायलिनच्या पुतळ्यावर दिव्य मराठीतच लिहिलं होतं, तर त्या वर्तमानपत्राने डायरेक्ट मी स्टॅलिनच्या पुतळ्यावर लिहिलेलं सरदार पटेलांच्या पुतळ्यावर जोडून टाकलं आणि बातमी टाकली. धडाधड लोक सुरू झाले, अरविंद जगताप तुम्हाला काय कळतं का, तुम्हाला काय एवढा शहाणा झालास का तू, वगैरे वगैरे सुरू झाले. तर मी त्यांना म्हटलं अरे हे काय केलं तुम्ही, ही बघा तर डेट तर बघा कधी लिहिलेलं आहे. अरे सॉरी मी आम्ही खुलासा टाकतो. अरे खुलासा टाकेपर्यंत उद्धार झाला ना बाबा माझा. पण ही पण जबाबदारी राहिली नाही, हे फार वाईट वाटतं मला. हा विचारणारच होतो मी प्रश्न, पण ठीक आहे, त्याच्याबद्दल विचार झालेलाच आहे. औरंगाबादमधला जो अरविंद जगताप होता, जो सुरुवातीला नाटक लिहायचा, तेव्हा त्याच्या लिखाणाबद्दल असं बोललं जायचं की हा समाजात खळबळ माजवणारा लिखाण करणारा आहे, किंवा ज्या एकांकिका सादर करायचा त्यामध्ये समाजात खळबळ कशी माजेल असा हा अरविंद इथून घडला. आणि आज इतक्या मोठ्या प्रवासामध्ये तो एक संवेदनशील लेखक झालेला आहे. ज्या समाजात खळबळ माजायसाठी सुरुवातीला लिखाण केलं, त्याच अरविंदनी आत्ताच्या काळामध्ये संवेदनशील समाज निर्मितीसाठी लिखाण सुरू केलेलं आहे. हा मोठा प्रवास आहे आणि हे दोन विरुद्ध टोक आहेत. ह्या दोन टोकावरचा प्रवास नक्कीच अन्नाच्या टपरीत ते सबूच सभागृह इतका छोटा नाही आहे.
त्यावर जरा विस्तृत विवेचन झालं तर आणखी अरविंदला ओळखण्याला लोकांना सोपं जाईल. नाही म्हणजे मुळात ज्या वयात आपण कॉलेजच्या वयातच लिहायला सुरुवात केली तर कॉलेजच्या वयात अक्कल असते किती. मी सुरुवातीला लेखक खूप विषयावर लिहित असतो आणि त्यावेळेस जरा आपला वेग जास्त असतो, आपण लिहित जास्त असतो. मग आपण असतो फर्स्ट इयरला वगैरे आणि आपण लग्न बिग्न संसार वगैरे गोष्टीवर लिहित असतो ज्याच्यातलं आपल्याला काही माहीत नसतं. तो अनुभव नसणे आणि म्हणजे आपण तुम्ही विमानातच बसला नाही आणि विमान प्रवासाचं वर्णन लिहायला लागलं हे जरा डेंजरस असतं. तर ते कळतच नव्हतं ना. पण तरी पण सभोवताली काय होतं की हा माझा दोष नाही लेखक म्हणून. माझ्या भोवती माणसंच एवढी डेंजर होती. बरं ती अशी होती की एक राष्ट्रसेवा दलाचा, छात्र भारतीचा, एक शिवसेनेचा, एक अमुक, एक BJP वाला, एक असं. आणि ही सगळी माणसं, एक काळ असा होता की ही सगळी माणसं एकत्र बसायची, भेटायची एकमेकांना आणि एकमेकांविषयी बरं बोलायची. एवढ्या वेगवेगळ्या पक्षांचे असून म्हणजे कम्युनिस्ट आणि BJP वाले एकमेकांशी गोड बोलताना पाहिलेलं मी. केवढं दुर्मिळ चित्र आहे ते. आज ते राहिलेलं नाही. पण असं ही सगळी माणसं एकत्र बोलायची आणि त्यांचा कुठेतरी प्रभाव तो होत गेला की त्यांचा त्या प्रभावात कुठेतरी होतो. बरं आमच्या काळात नाटक करणारी म्हणजे मीच खळबळ असं नाही. म्हणजे आम्हाला आदर्श तर श्रीकांत सराफ सारखे होते तर कसं आम्ही सुधारणार. ही जास्त खळबळ माजवणारा लेखक होता तेव्हा. म्हणजे श्रीकांत सराफच्या जी लेखणीची ताकद होती ती समोर आमच्या होती. तर आणि भोवताली जे घडतं, भोवताली जी माणसं आहेत त्याचा प्रभाव आपोआप आपल्या लिखाणावर पडतो. मग नंतर काय होतं की ती जी बंडखोरी असते, तुझी आक्रमकता असते, त्यानंतर माणसाचं लग्न होतं मग तो शांत होतो. मग त्याला समाजात वेगळे पण प्रश्न आहेत असं कळायला लागतं. तोपर्यंत तो स्वतःला हिरो समजत असतो की मी आज जग बदलून टाकणार, मी हे करून टाकणार. मग त्याच्यानंतर लक्षात येतं की आपल्याला बेडशीट पण बदलायचं आहे सकाळी. मग त्याच्यानंतर लक्षात येतं की क्रांती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण दुधाची बॅग पण महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मुलं होतात तेव्हा तर त्याला देशाच्या भविष्याचं म्हणजे ते इतकं धूसर होत जातं की ह्यांचं भविष्य एवढ्याच गोष्टीसाठी आपण आहोत असं वाटायला लागतं. पण तरीही सुदैवाने मला तशी अडचण नाही. तरी पण मी लिहितच असतो. तरी पण मी बऱ्याच वेळा समाज माध्यमावर म्हणजे सोशल मीडियावर पण शिव्या खातच असतो. बऱ्याचदा काय होतं की आता आपल्याकडे भक्तांचा फार लोचा आहे. म्हणजे भक्त म्हणजे माहिती नाही तुम्हाला, म्हणजे अंदाज आला ना. हां म्हणजे भक्त म्हणजे सगळेच. हां तुम्ही लगेच असं नका समजू. म्हणजे ह्या पक्षाचे पण भक्त आणि त्या पक्षाचे पण भक्त. तर ते कसं होतं की आता काँग्रेसचं सरकार असताना आम्ही गोष्ट छोटी डोंगरा एवढी नावाचा सिनेमा केला आहे जो अगदी शेतकऱ्यांची समस्या आणि सरकारच्या विरोधातला होता, व्यवस्थेच्या विरोधातला होता. पण हे नवीन भक्तांना माहीतच नाही ना. त्यांचं वयच आता 4 वर्ष असल्यासारखं ते वागतात की जगात फक्त जे घडतं ते 4 वर्षात घडतंय. तर मग त्याच्या मागची गोष्ट त्यांना सांगायला लागते आम्ही त्या सरकारवर पण बोललोय, आम्ही त्यांना पण बोललोय. मग ह्या गोष्टीत लिहिणं इतकं अवघड होऊन बसलंय, या गोष्टीत व्यक्त होणं एवढं अवघड होऊन बसलंय की अरे याच्यावर लिहिलं की तो नाराज, त्याच्यावर लिहिलं की तो आक्रमक, असं चालणार नाही, असं होऊच शकत नाही. आणि कुठलंही सरकार असं एकदम पवित्र एकदम असं नसतं. म्हणजे मला ह्या आपल्याकडे प्रॉब्लेम काय ना ते म्हणजे मैदानात कुत्रे असतात ते ना, ते हडूक दिसलं ना त्याला ते ना खेळत राहतात एकमेकांमध्ये आणि त्यांचा तो खेळ चालू असतो. त्यांना ते खायचं नसतं, त्यांना फक्त वेळ घालवायचा असतो. मग ते कुठेतरी मातीत पुन्हा लपवून ठेवतात, पुन्हा वेळ गेला की ते काढतात, पुन्हा तेच सुरू होतं. आपलं असं चाललंय, त्याला काही अर्थ नाही. आणि या शहरापुरतं नाही, मी जेवढं आत्ता ग्रामीण भागात किंवा इकडे शहरात पण फिरतोय मला सगळ्यात दुर्दैवी एक गोष्ट वाटते, सगळ्यात वाईट एक गोष्ट वाटते की एक नेता निघाला की त्याच्या मागे 100-150 बाईकवर बसलेले तरुण जेव्हा दिसतात ना जागोजाग, त्यांचे एवढं दुर्दैवी मला काही वाटत नाही. म्हणजे मला त्यांची लाज वाटते. म्हणजे मी त्या फेजमधून गेलो. मी महाजनांचं भाषण ऐकायचो, ठाकरेंचं भाषण ऐकायचो, मग पवारांचं भाषण ऐकायचो. लहानपणी आपण सगळे पोते टाकून भाषण ऐकणारी माणसं होतो त्या. आणि मग नंतर मला निवडच करता येईनाशी झाली. नेमकं कोण? कारण भाषणाला बसलो की मला वाटायचं की हा माणूस देश बदलणार, विषय संपला, ह्याच्यासारखा ग्रेट कोणीच नाही. आणि दुसऱ्या भाषणाला गेलं की त्याचे सगळे पुन्हा विरोधातले मुद्दे ऐकू यायचे. अरे हा तर डेंजर आहे. मग त्याच्यातून ते कोणता झेंडा घेऊ हाती जन्मला आणि मी त्या ह्याच्यातून बाहेर पडलो की मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा ती कुठलीच विचारसरणी मला मान्य नाही. आणि
जे चांगलं आहे ते मला जरूर मान्य आहे, पण त्यातली ही तरुण पिढी, ही जी मुलं बघतो ना जेव्हा झेंडे घेऊन जय म्हणत फिरतात ना, ह्याच्यासारखं दुर्दैवी दृश्य नाही चमचे आहेत. या चमच्यांमुळे आपला देश मागे आहे, या चमच्यांमुळे वाईट वेळ आलेली आहे. आणि मी नेहमी वारंवार म्हणतो की चमच्याला हे कळलं पाहिजे, आपण जर चमचे ना आपल्याला हे कळलं पाहिजे की आपला प्रवास कुठे आहे, ताटापासून ओठापर्यंत. तो घास आपल्याला नाही मिळालेला, तो खाणारा वेगळा आहे, आपण फक्त खरकटे होणार आहोत. खाणारे ओठ वेगळे आहेत, आपला प्रवास फक्त इथून इथपर्यंत एवढाच आपला वापर होणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट खरकट्या भांड्यांमध्ये टाकून दिलं जाणार आहे. म्हणून या नेत्यांच्या मागं फिरणं जेव्हा बंद करतील ना मुलं, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं की इथे सुरू होईल. आता ते तिथे नाही चालू आहे. आता म्हणजे साहेब जे म्हणतील ते, नगरसेवक म्हणेल ते खरं, असं नाही आहे. बरं, नगरसेवक 150 रुपयासाठी तो म्हणेल ते खरं. नगरसेवकाला साहेब म्हणायचं आणि घरी आवडेल बुड्ढा आला घरी, ही जी पद्धत आहे. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाचारीचं उदाहरण मी म्हणून नेहमी तुम्हाला किस्सा सांगतो की समजा आता खासदार बसलेले आहेत, खासदार फार्म हाऊसला जाऊन बसलेत आणि त्यांचे चमचे नेहमीप्रमाणे गोळा झालेत 4-5. खासदाराला मूड येतो परीक्षा घ्यायचा. तर खासदारांचं कसं असतं, म्हणजे कोणाचंही नेत्यांचं 5 वर्षात एकदाच परीक्षा द्यायची असते, मग 5 वर्ष जनतेचीच परीक्षा घेत असतात. मग ते बसलेत आणि त्यांच्या फार्म हाऊसमध्ये एक तळ आहे, त्याच्यात त्यांनी आपला दगड टाकला आणि आपल्या चमच्यांकडे बघितलं आणि त्यांना म्हणाले, आता मला सांगा दगड पाण्यात बुडला कसा काय. एक म्हणाला, आता साहेबावर इम्प्रेशन मारायचं की वस्तुमान घनता वगैरे बोलायला लागला, दुसरा म्हणला की दगडाचं वजन असं, तिसरं असं. पण साहेब काय खुश नाही झाले. आता खरे उत्तर कोणाला खुश होतं, नेता खरं उत्तर ऐकून खुश होईल का? म्हणजे आपल्या शहरात कोणी जर एखाद्या नेत्याने विचारलं की कसं वाटतं तुम्हाला औरंगाबाद, खरं उत्तर दिलं तर त्याला जमेल का? पण तसं ते सगळं, हां, तो त्याने एका दुसऱ्या सगळ्यात एक्सपर्ट चमच्याला विचारलं, जो चमचा म्हणजे आदर्श वस्तुपाठ होता चमचा कसा असायचा, तर त्याने त्याला विचारलं, तर तो त्याने उत्तर कसं दिलं. साहेब हे सगळे ना पुस्तकं वाचून शिकलेत. मी 15 वर्ष तुमच्या मागं फिरतोय, तुम्हाला बघतोय, मला ज्ञान आहे, मला माहिती आहे दगड कसं काय बुडला. मग सांग. साहेब दगडानी तुमचा जसा हात सोडला, दगड पाण्यात बुडला. किती लाचारीचा खळस. पण साहेबांना हीच उत्तर अपेक्षित असतात, चमच्यांना हेच. मग कसा देश सुधारेल, कसा कचरा निघेल आपला, कसं काय होईल मग. पण सुदैवाने काही मंडळी अशी आहेत की जी खूप रोखठोक भूमिका घेतात आणि त्या मंडळीमध्ये कुठेतरी आपली नोंद असावी एवढंच उद्देश आहे हा सगळ्या लिखाणाचा. एक राजकीय विषय निघालाच आहे आणि राजकीय विषय सुद्धा आपण खूप सामाजिक अंगानं लोकांसमोर मांडता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा अलीकडचा एक खूप मोठ्या चर्चेचा विषय आहे आणि अभिव्यक्ती व्यक्त करण्याच्या जगात आपण एक मोठं नाव कमवलेलं आहे. सध्या जे समाजामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात किंवा त्याबद्दल आपण कसं पाहता? त्याच्यात मुळात कसं आहे ना, ते अगदी लहान मुलासारखं आहे. म्हणजे लहान मुलाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, मोकळी दिली पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की तो बॅट घेऊन गेला खेळायला तर ही वेगळी गोष्ट आहे, पण तो बॅट घेऊन डोकं फोडत असेल तर बापाने बॅट ताब्यात घेतली पाहिजे ना, त्याच्यावर थोडं कंट्रोल असलाच पाहिजे. तर आपल्याला कळलं पाहिजे की कोण नेमका गोंधळ करतोय, कोणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य गैरवापर चालू आहे. आणि त्याच्यातली सगळ्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीची मला गोष्ट वाटते की एक नास्तिक आहे, एक आस्तिक आहे, तर यांना एकत्र नांदता आलं पाहिजे. म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की मी समजा नास्तिक आहे आणि सचिन आस्तिक आहे, तर मी सचिनला नावच ठेवली पाहिजेत का? मी देवांचा अपमान करणं असंच बोललं पाहिजे का? मी सतत निंदाजनकच बोललं पाहिजे का? ह्याची काही गरज नाही ना. सचिनची काहीतरी गरज आहे मानसिक, म्हणून सचिन कुठेतरी कशावर तरी श्रद्धा ठेवतो. तर त्याच्या श्रद्धेचा टिंगलटवाळी करण्याचा माझा उद्देश नसला पाहिजे, त्याचा त्याला समजून सांगण्याचा किंवा मला जेवढं माहिती ते नीट मित्रासारखं समजून सांगण्याचा माझा उद्देश असेल तर मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ कळलाय. मी जर त्याच्या श्रद्धास्थानाला शिव्या देत असेल, निंदा करत असेल, तर माझ्या एवढा मूर्ख माणूस कोणी नाही. मी त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतोय. म्हणजे मला ह्याच्या बाबतीतलं सगळं नरेंद्र दाभोळकर हे आदर्श उदाहरण वाटतं.
नरेंद्र दाभोळकरांचं कार्य ह्या मोठी गोष्ट ती तो सोडून द्यावा, पण नरेंद्र दाभोळकर हे आपल्याला माहितीत की ते अंधश्रद्धेच्या विरोधात आणि नास्तिक माणूस. पण नरेंद्र दाभोळकरांच्या ज्या पत्नी होत्या किंवा हे यांचं घर, त्यांचा जो सख्खा भाऊ आहे, ही माणसं सगळी आस्तिक आहेत. मग ही माणसं सगळी त्यांचं जग जगतात, पण ह्या भावाभावांमध्ये पण त्याच्यावर कुठे बे बनवणं, एकमेकांना समजून घेण्याची जी वृत्ती असते, चर्चा असते, सांगणं असतं, तर हे जग असू शकतं. म्हणजे आस्तिक आणि नास्तिक एकत्र असू शकतात हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. तेव्हा खरं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला कळेल, नाहीतर डावा आणि उजवा हेच आपल्याला कळतं. हार्डमोर पुन्हा थोडं पत्राकडे आपण येऊ. या पत्राच्या दुनियेतल्या मुसाफिरीमध्ये खूप छान एक नवीन कला प्रकार समोर आल्यानंतर त्याचं एक पुस्तक तयार झालं आणि ते पुस्तकसुद्धा पत्रा इतकंच गाजलं, ते एक बेस्ट सेलर पुस्तक म्हणून समोर आलो. ह्या पुस्तक निर्मिती आणि पुस्तकाचं यश याबद्दल थोडंसं. खरं तर पुस्तक ही गोष्ट डोक्यात नव्हती, बरेच प्रकाशक विचारत होते, पण एका मोमेंटला निलेश मयेकर, म्हणजे झी टीव्हीचा बिझनेस हेड आहेत, त्यांनी सांगितलं की आता आपण हे पुस्तक करतोय आणि प्रस्तावना लिहून दे. म्हणजे डायरेक्ट तो त्यांनी ठरवलंच होतं आणि तो पुस्तक प्रक्रिया सुरू झाली. पण त्या पुस्तकानंतर मला आता, मी त्याच्या 10-11 आवृत्त्या संपलेल्या आहेत आता, 10-10वी पण संपली, पण त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट मला काय वाटली की त्याच्यानंतर मला 1001 पत्रं आली ते पुस्तक बाजारात गेल्यानंतर. आणि ही पत्र शाळेतल्या मुलांनी लिहिली आहेत आणि त्या शाळेतल्या मुलांची पत्र इतकी इंटरेस्टिंग आहेत, म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपण जग पाहिलेलं नाही. ह्या मुलांनी खूप, म्हणजे एका मुलांनी लिहिलेलं आहे की माझे वडील रोज पत्र घेऊन जातात आणि त्यांना पत्राची पेटी सापडत नाही म्हणून रोज घरी आणतात, मग आम्ही मुलांनी मिळून पोस्ट खात्याला भेट दिली आणि मग तुम्हाला पत्र पाठवलं. तर ही जेन्युनिटी किंवा ह्या संवाद मला जास्त महत्त्वाचा वाटला. त्याच्यात 10वीच्या पुस्तकात पण आता ते मराठीच्या पत्र आलेलं आहे, तर तो प्रकार शैक्षणिक ह्याच्यात पण तो इतका व्यवस्थित. आणि ते पत्र आलंय हे सांगणं, माहिती देणं हा मुद्दा नव्हता. ते पत्र खूप शाळांमध्ये कसं शिकवलं जातं शिक्षकांकडून ते सांगायचं होतं की ते शिपायानं लिहिलेलं पत्र म्हणून मी लिहिलेलं आहे, तर त्या शिपायाला वर्गात बोलवलं जातं 10वीच्या, त्या शिपायाच्या पाया पडतात सगळे आणि त्याच्यानंतर मग ते पत्र शिक्षक शिकवतात, असं बऱ्याच शाळांमधून मला सांगितलं. तर मी ही मला खूप अचीवमेंट वाटते की ही महत्त्वाची गोष्ट होती. अनेकांना अरविंदजींना काही विचारायचं आहे, आपण एक प्रश्न उत्तराचा तास घेऊ. कोणाला प्रश्न विचारायचे? त्यांनी गुड आफ्टरनून सर. सर, एक लेखक म्हणून जेव्हा आपण लिहितो प्रायोगिक किंवा कुठल्या याच्यावर, तर आपल्याला कुठली अशी टाइमलाईन किंवा डेडलाईन नसते, पण प्रोफेशनली वर्क करताना तुम्हाला डेडलाईन किंवा त्या गोष्टी पाळावं लागतात, तर तेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी ती कुठेतरी शॅडो त्याला येऊ नये, त्यासाठी एक तर अभ्यास खूप असावा लागतो त्या गोष्टींचा ज्याच्यावर तुम्ही लिहिणार आहे, पण तुम्ही आणखी काय हे करता, काही असं प्रिकॉशन्स किंवा असं काही की स्वतःला कसं त्या एन्व्हायरमेंटमधून तुम्ही एक फ्री करता किंवा एक कम्फर्ट झोन क्रिएट करता? नाही, डेडलाईन पाळण्याचं किंवा डेडलाईनचं मुद्दा कसा असतो की आपल्याला हे काम या दिवशी द्यायचं आहे आणि आपल्याला माहीत असतं की घोळ होणारच आहे, त्यामुळे खोटं बोलण्यात जरा एक्सपर्ट असलं पाहिजे. म्हणजे कसं लांबवायचं ते, कारण ते आपल्या आणि समोरच्या फायद्यासाठी पण असतं. पण हा एक गमतीचा भाग झाला, पण बऱ्याच लोकांना ना कळत नाही की काही गोष्टींना वेळ लागतो, त्याचा एक ठराविक वेळ असतो. ते सुचणं म्हणजे असं लगेच काही गोष्टी घडत नाहीत, काही गोष्टी इतक्या पटकन सुचतात. मग गल्लीत गोंधळ हा 2-3 दिवसात लिहिलेला सिनेमा आहे, पण त्याच्यानंतरचे सिनेमे महिना 4-4 महिने लागलेले आहेत. तर ते त्या गोष्टीवर, त्या विषयाचं बीज आहे त्याच्यावर अवलंबून असतं आणि त्याच्यासाठीची प्राथमिक तयारी ही आपलं वाचन, आपलं निरीक्षण, तो स्टॉक किती मोठा आहे ह्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की ज्या रुळलेल्या वाटा आहेत, रुळलेली वळण आहेत, त्याच्याने न जाता, म्हणजे आपल्याकडे ना प्रत्येक घराचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला जो काय वाटतो की प्रत्येक घरात मुलाला वाचनाची सवय लावायची म्हणजे काय, स्वामी वाच, पानिपत वाच, एक 3-4 ठरलेल्या कादंबऱ्या आहेत ते वाचणं, म्हणजे आता एक हात वर करा ही कादंबरी वाचली तर ही
तीच ठराविक माणसं आणि तेच पुस्तकं दिसतील. तर ते सोडून आपण रद्दीची दुकानं शोधली पाहिजेत, कुठेतरी वेगळी पुस्तकं मिळतात का ते शोधलं पाहिजे. त्या वेगळ्या वाटेवरच मला वाटतं हा आपला प्रवास जास्त सोपा होतो. आणि सर, कथा बीज जे असतं कुठलीही गोष्ट लिहिण्याआधी, तर ते कथा बीजवर तुम्ही जे एम्फोसिस किंवा तुमचा एक कॉन्फिडन्स जो एक असतो, तो समजा एखादा टॉपिक असेल तर आपण स्वतःला थोडा टाइम देतो की ती आयडिया आणखी होऊ शकते का त्याच्यावर, तर त्या पद्धतीचा विचार तुम्ही कसा करता? नाही, कथाबीज हा रोमांस सारखाच प्रकार आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा प्रेमात पडतात ती कथा सुरू होते ना तुमच्या आयुष्यात. म्हणजे एखादी मुलगी आपल्याला आवडली तर ही कथा जन्माला येण्याचाच प्रकार आहे. मग त्याच्यानंतर आपलं काय सुरू होतं की त्याच्यानंतर आपण लोकेशनवर जातो, राहत कुठे असेल. मग ते शोधणं म्हणजेच कथेचा आत्मा शोधणे, कथेचं लोकेशन शोधणं. मग आपल्याला ती नाही पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि असं ती खूप आवडलं होतं, ती वेणी किंवा असं, मग हे म्हणजे आपलं आणखी पुढे डिटेलिंग त्या कथेचं सुरू झालं की आपण कॉस्च्युम्सवर काम करायला लागलो. भवताल सुरू झाला, कॉस्च्युम सुरू झाले. मग त्याच्यानंतर वेळ बिळ आपण बघायला लागलो, ट्युशनला किती वाजता जाते, बॅडमिंटनला किती वाजता जाते. म्हणजे हे आपण त्या टाईमलाईनवर काम करायला लागलो कथेच्या. तर मुळात काय की आपण जे काम करतो त्या कामाच्या प्रेमात असणे ही गोष्ट महत्त्वाची. मग कुठलंही काम आपण जास्त चांगलं करू शकतो. म्हणजे जसं एखादा वडापाववाला पण वडापावमुळे फेमस असतो, चहावाला पण त्याच्या चहामुळे तो फेमस असतो. मी खऱ्या खुऱ्या चहावाल्यांबद्दल बोलतोय, म्हणजे येवले चहा वगैरे जसं ते येते. आणि तर त्या ब्रँडसाठी तो ओळखला जातो कारण त्याचं त्याच्या व्यवसायावर प्रेम आहे, त्याचं त्याच्या कामावर प्रेम आहे. तर असं आपल्या कामाच्या प्रेमात पडणे हीच एक संधी किंवा हेच एक ध्येय असू शकतं. आणि सर, हे कथाबीज हे आपण आता तुम्ही इलॅबोरेट करताय तुमच्या आणि नमस्कार. मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो की आपण आता सांगितलं की आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करताय, सिनेमासाठी लेखन केलंय, गाणं आपण लिहिलेलं आहे, त्याचबरोबर आता पत्रलेखनाचंही आपण केलेलं आहे. तर असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला येणारे अनुभव आणि एक कलाकार म्हणून आणि एक लेखक म्हणून अशा एका लेखन शैलीमधनं दुसऱ्या लेखन शैलीमध्ये आपण ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेस येणारा अनुभव याच्याबद्दल आपण जरा थोडंसं बोलावं. नाही, अनुभव हा फार वृक्ष प्रकार आहे. म्हणजे एकाच्या अनुभवाचा दुसऱ्याच्या अनुभवाला तसा फायदा होत नाही असं माझं मत आहे. म्हणजे आपल्याकडं साधारण प्रत्येक ते इन्स्पायरिंग बोलणारी माणसं असतात ना, मोटिवेशनल. मी जरा एक दोन मिनटं थांबतो, सयाजी शिंदे सर आपल्या भेटीला येत आहेत. पत्र वितर काही घेऊन आलो नव्हतो त्याच्यामुळे हे महाराष्ट्राचं सगळ्यात मानपत्रच आज. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी अनिकेत सराफ सरांना विनंती करतो की ते सयाजी शिंदे सरांचं स्वागत करतील. काटे सरांना विनंती करतो की ते कार्यक्रम असा मी दोन वेळा सांगितलं की या कार्यक्रमामध्ये एक आकर्षण आहे, हेच ते आकर्षण होतं. आणि अरविंदनी महाराष्ट्राचं मानपत्र म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. मला असं वाटतं की यापेक्षा जास्त परिचय देऊन मी आपला वेळ घ्यायला नाही पाहिजे. मी सरांसाठी सांगतो, अरविंदच्या पत्राची ताकद असा इथं आम्ही गेल्या पाऊण तास चर्चा करतो आहेत, प्रेक्षक प्रश्न विचारत आहेत आणि अरविंदनी दरवेळेसप्रमाणे तडाखेबंद बॅटिंग करून सगळ्यांच्या प्रश्नाला अगदी व्यवस्थित उत्तर दिलेली आहेत. याच विषयावर आपणही बोलावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. अरविंदच्या पत्राची तुम्ही अनुभवलेली ताकद. अरविंदच्या पत्रांविषयी नाही, माईक बरोबर येतो, आवाज येतोय बरोबर.
ते वणवे सर काहीतरी सांगतात, काय म्हणता तुम्ही? हातानं काहीतरी खून करत होते. पत्रांची ताकद म्हणण्यापेक्षा लिखाणाची ताकद. पत्र हा प्रकार मागे पडला आणि पूर्वी किती छान पत्र असायचे ना, प्राणप्रिय प्रतिराज, प्रिय पत्नी, असे. म्हणजे माझी मोठी बहीण होती ना, तिचे त्यांचं असं नेहमी पत्र मी गावाला यायचे, अंतर्देशीय आणि प्राणप्रिय प्रतिराज आणि ते. आणि त्यांचे रिलेशन आज पण आता ते 80 वर्षाचे झाले, दोघं एकत्र फिरतात वगैरे, असे नवरा बायको कुठे बघायला मिळतात. पत्रातले ते असायचे ते. तर पत्र लिखाण हा शाळेतनं सुरुवात केली होती. मला वाटतं की अरविंदचं एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून, त्याचा अभ्यास म्हणून, त्याचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणून, ह्या सगळ्यातनं ती ताकद येत असावी. त्याचा सारासार त्याचा समाजाबद्दलचा, साहित्याबद्दलचा, कवितेबद्दलचा अभ्यास आहे, तो त्या पत्रातनं दिसतो. आणि फार नेमकं आणि मोजकं आणि टोकदार असं लिखाण तो करत असतो. आणि म्हणजे माझा तर प्रत्यक्ष अनुभव असा आहे की आम्हाला कित्येक वेळा असे प्रश्न पडले फिल्म करताना वैयक्तिक आयुष्यात पत्राच्या संदर्भात, त्यावेळेला त्याला नेमकं काय विचारलं तर त्याच्याकडे त्या नेमकी उत्तरं असतात. आणि त्या म्हणजे ते पत्रांचं पुस्तक तुम्ही वाचलंच आहे, ते आता मला वाटतं आत्ताच्या काळातलं सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेलं. आणि त्याच्या इतक्या कमी वेळात 10 किती प्रति झाल्या आता, 10 आवृत्त्या, म्हणजे एवढं मला वाटत नाही कुठल्या पुस्तकाचं एवढं लवकर त्याचंच हा यश आहे असं म्हणूया. आणि आणि आता मी काय बोलू, तुम्ही सांग. धन्यवाद. आपलं प्रश्नोत्तराचं सेशन चालू होतं. एक 3 प्रश्न महत्वाचे तिघांनी. माईक, माईक प्लीज माझ्याकडे. नमस्कार सर. बीड जिल्ह्याने जसं आद्य कवी आणि आद्य कवयित्री महाराष्ट्राला दिलेले आहेत, परंतु पाडळसिंगीसारख्या खेडेगावातून आपण आहात हे आम्हा सर्वांनाच माहीत आहे. तर या खेडेगावातून लेखक होण्याची प्रोसेस, म्हणजे ती पार्श्वभूमी, सांस्कृतिक पार्श्वभूमीचा एक अभाव म्हणा, तरी पाडळसिंगीसारख्या खेडेगावातून लेखक होण्याची प्रोसेस तुमची कशी घडली आणि आपण लेखक होऊ शकतो हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये केव्हा निर्माण झाला, ती थोडीशी लेखक होण्यामागची कहाणी आम्हाला ऐकवा. जसं म्हणलं मग अशी गाव आणि ह्या सगळ्या गोष्टींचं योगदान असतंच, पण सुरुवातीला म्हणजे मी मराठवाडामध्ये जयदेव डोळे सरांनी मला पत्रकारितेत संधी दिली, एकांकिका, आणि मग मी काही कवी संमेलनं अटेंड केली, तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण पण लिहू शकतो की हा मुद्दा, कारण आपण तोपर्यंत वहीच्या पानावर मागे कुठेतरी चोरून लिहिलेलं असतं त्या. तर ते अरे हे जे चाललंय साहित्य संमेलनात, तर आपल्याला पण लिहिता येईल असा मुद्दा असतो. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा ना, निरीक्षण हाच एक प्रकारे त्याला काही उतारा नाही, त्याचं एक ऑप्शन दुसरं काहीच नाही आहे. म्हणजे मला नेहमी एकच गोष्ट सांगाविषयी वाटते की आपण ज्या गोष्टीला जग बघतं ज्या दृष्टीने, त्या गोष्टीकडे जर आपण वेगळ्या अँगलने बघितलं तर आपण ती गोष्ट नीट समजू शकतो. म्हणजे लोकमान्य टिळकांनी शेंगांची टरफलं उचलायला नकार दिला ही गोष्ट टिळकांची ठीक आहे, आपल्या मास्तरला आपण जर म्हणलं की नाही मी टाकले नाहीत मी उचल तर कानाखालीच मारेल, म्हणजे त्या गोष्टीला आपण नीट समजून पण घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला नेहमी एक माकडाची गोष्ट जी आहे ती फार महत्त्वाची वाटते की माकडं झाडावर उड्या मारत असतात, सगळ्या गोष्टी गोंधळ घालत असतात आणि ती कधी नीट खात नाहीत. माकडं काय करतात, फळ अर्धं कुठेतरी टोक ठेवतात, माकडं कुठेतरी फळ फेकून देतात, एकमेकांमध्ये नासधूस जास्त करतात. पण ती सगळी नासधूस केलेली काय होते नंतर, ती सगळी खाली पडलेली फळं हरणांपासून इतर प्राण्यांच्या कामी येतात, ते खातात, ते सगळं त्यांच्या उपयोगी येतं, ते वाया जात नाही. हे राजकारण्यांनी समजून घ्यावं असं मला वाटतं. त्यांची जी नासधूस चालली आहे ना, त्याचा कुणाला तरी बाकीच्यांना फायदा होऊ द्या. तुम्ही खा, तुम्ही उत्मात करा, तुम्ही निर्लज्जपणे वागा, पण 4 लोकांना जर पोट भरायला मिळालं ना त्याच्यावर तर आमचं काहीच म्हणणं नाही, कारण आता आम्हाला सवय झाली. भ्रष्टाचार संपू शकतो असं वगैरे काय, आपलं एवढी रोमॅन्टिक आम्ही राहिलेलो नाही. म्हणजे हे असंच असतं, म्हणजे सासू सुनांची भांडणं होतात ना, होतात. महानगरपालिकेत काय होतं, थोडंफार चालतं ठीक आहे, पण बाकी तो कचरा, बाकी ते रस्ते जरा बघा. म्हणजे लाज वाटायला पाहिजे. म्हणजे आता आपल्याकडे कोणी आले की म्हणजे बाहेरून लोक, ते फार भंगार रस्ता आहे हो, येवल्याच्या पुढे आलं की फार डोक्याला ताप होतो. मी अभिमान नाही वाटत आम्हाला, हे समजून घ्या. म्हणजे बाहेर हे ऐकावं लागतं, हे हा फार
ह्या ह्या गोष्टीत मला नेहमी वाटतं की आपण हे समजून घेतलं पाहिजे की त्या गोष्टीत महाकडाच्या आपल्याला हे कळलं पाहिजे की ह्याच्यात एक पॉझिटिव्हिटी, त्या माणसात नाजदूस करतात तरी पण एक पॉझिटिव्हिटी की ती कोणाच्या तरी कामी पण येतात. पण हे मला असं वाटतं की त्या आताच्या नवीन लेखकांना सगळ्यात महत्त्वाचं आहे की बेस्ट फॉर्म वेस्टमधून जे बेस्ट आहे ते शिकावं लागेल. कारण आता वेस्टच इतकं मोठं आहे की त्याच्यातून बेस्ट तुमची नजर आता तयार झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला सौंदर्य स्थळं शोधण्याचा आता फार मुद्दा नाही आहे. म्हणजे तुम्हाला आता कचरा डेपो म्हणजे कचऱ्यातून कला असे काहीतरी मार्ग शिकावे लागतील. आता मुलांना शाळेचे ट्रीप पिकनिक कुठं न्यायचे तर आता प्रश्न येईल ना तो हळूहळू की हां इकडे सगळ्यात मोठा कचऱ्याचा डोंगर आहे तिकडे आता मुलांना न्या. आणि मग ते कचऱ्याचा डोंगर बघा आता हळूहळू कसा तो वेरूळसारखा दिसायला लागलाय. तर असे सुरू होतील. तर हे आता हीच आपली कला आहे, हेच आपल्याला शिकलं पाहिजे, हेच आपलं लिखाण आहे. आपलं आजचं सेशन आहे की पत्राची ताकद असं म्हणता येईल. तर तुमचं कुठलं पत्र तुम्हाला असं ताकदीचं वाटलं? नाही तसं अजूनपर्यंत लिहिलं गेलं नाही. तसं जाणवलं की बंदच करावं लागेल. तसं नाही लिहिलं गेलं अजूनपर्यंत. फक्त मला एकच मुद्दा वाटतो की आपण खरं तर जे काम करतो ना ते काम आपण कुठेतरी इनकम्प्लीट आहोत, आपण अपूर्ण आहोत. आपल्याला अजून ही कला शिकायची नाही. ठा क्राफ्ट तोपर्यंतच आपण करू शकतो. एकदा माणसाला कळलं की मी खूप शहाणा आहे त्याच्यानंतर तो फक्त राजकीय नेता होऊ शकतो, बाकी तो काम नाही करू शकत कुठलंच. कारण तो मग कॉन्फिडन्सली सांगू शकतो की मी बदलून दाखवीन. सर थँक्यू तुम्ही इथे आलात. सर माझा प्रश्न असा होता, विचार आणि शुद्ध लिखाण, लिखाण अगदी लिपीबद्दल, याचा खरंच या शुद्ध लिखाणाचा अडसर येतो का? आणि नवीन जो लेखक असतो बऱ्याचदा तो होरपळला जातो या फक्त शुद्ध लिखाणापाई. तुमचा अनुभव असा काही आहे का? आणि तुम्हाला काय वाटतं की विचार व्यक्त करण्यासाठी ती लिपी किंवा त्यातली पहिली वेलांटी दुसरी ही खरंच तेवढी महत्त्वाची आहे का, जेव्हा आता टूल्स अवेलेबल आहेत जे त्याला करेक्ट करू शकतात? नाही, त्या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे. पण त्याचा अतिरेक करणं ही मला फार इरिटेटिंग गोष्ट वाटते. म्हणजे एखाद्या माणसाने 2-4 रात्री जागून प्रेमपत्र लिहिलं आणि तुम्ही ह्रस्वदीर्घाच्या चुका काढायला लागले तर किती होपलेससारखं वाटतं. म्हणजे त्याची भावना समजून घ्या ना. तर ते सोडून मग तुम्ही त्याच्या चुका काढता. आणि खूप नवीन जुन्या साहित्यिकांची एक खोड मी तुम्हाला सांगतो की म्हणजे माझे पण अनुभव आहेत की सर ह्या माझ्या कविता असं म्हणल्यावर ना तो हमखास असं ती चष्मा बिष्मा घालून ही पहिली ही दुसरी हे असं नाही लिहायचं. अरे कविता काय लिहिली, कथा काय लिहिली समजून घ्या. 2 शब्द चांगले बोला काय फरक पडणार आहे? तुम्हाला मिळाले असतील ना 4-5 पुरस्कार. त्यात नवीन पोराला प्रेरणा मिळणार आहे असं काहीतरी बोला आणि त्याच्यानंतर सांगा की हां बरं ठीक आहे आणि ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या. तर हा मार्गदर्शनाचा प्रकार असला पाहिजे. पण आपल्याकडे काय होतं की मराठवाड्यात आधी तर माणसं घाबरूनच असायची. मकरंद अनासपुरी, भरत गणेशपुरी ही माणसं जोपर्यंत दिसली नाहीत आधी तर घाबरूनच असायची की मी नळाचा नळ आणि ह्याचं हे मला येत नाही किंवा अमुक येत नाही. पण आता तो कॉम्प्लेक्स निघून गेलं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि भाषा प्रत्येक मराठवाडा विदर्भ अशी सगळीकडचीच भाषा टेलिव्हिजन आणि सिनेमात येते ती. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीला आता घाबरायचं नाही. कारण ते नियम काही वरून बनलेले नाही, ते पण माणसांनीच बनवलेले नियम आहेत. फक्त तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुम्हाला सहसा लोक चुका काढत नाहीत. याचं जरा मी सांगू का पुढे? मुळात शुद्ध आणि अशुद्ध असं काही नाहीच. कुठलीही प्रमाण भाषा ही नाहीच. आपल्याला पुण्या मुंबईकरांनी जरा जास्त सांगितलं होतं की अरे मला सातारवरून गेलो तेव्हा सांगायला जा आणी पाणी बोलतं यार त्याला पाणी नीट म्हणता येत नाही. तर म्हटलं काय दूध वाटतंय का? मग मी चादर म्हणलो आणि चादर म्हणलं, तुला ब्लँकेट तर वाटत नाही ना, मग दुखतंय कुठं? तर नंतर अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्यात ग्राम्य शैली आहे ती सगळ्यात जास्त ओरिजिनल शैली आहे. गावातली भाषा आहे ती सगळ्यात ओरिजिनल आहे कारण ती मातीतून आलेली भाषा असते. त्याच्यात स्पोकन ॲक्शन वर्ड्स ज्याला आपण म्हणतो ती बॉडीची लँग्वेज सगळ्यात चांगली असते. त्यामुळे प्रमाण भाषा काही नाही. आपण जी बोलतो मनापासून जे व्यक्त करतो विचार व्यक्त करतो ती चांगली भाषा. धन्यवाद. आत्ताच मला एकाचा मेसेज आला की तुमचं मी लिहिलं होतं की नो फॉरवर्डेड मेसेज प्लीज. तर त्यांनी मला सांगितलं की फॉरवर्डचं मेसेज स्पेलिंग चुकलंय. तर आमचं चर्चा अशी झाली, बनसर सांगले तुला फॉरवर्डचा अर्थ कळलाय ना, मग आता चुकीचा काय संबंध आहे?
आहे ते बरोबरच आहे ना. धन्यवाद. शेवटचा प्रश्न सर, मला असं विचारायचं आहे की लिखाणाची जी प्रोसेस असते तर त्याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर विषयाबद्दल आपण विचार करतो तर लिखाणाच्या आधी खूप खूप साऱ्या गोष्टींचा कोलाहल असतो मनामध्ये की आपल्याला या विषयावर इतकं सगळं लिहायचं आहे, पण जेव्हा आपण ॲक्च्युली लिखाणाला सुरुवात करतो तेव्हा त्या प्रोसेसमध्ये बरेच विचार विसरून जातात किंवा सॉर्ट ऑफ ते लिखाणामध्ये येतच नाही आणि अल्टिमेटली आपण जे लिहितो त्याच्यात आपलं ॲक्च्युअल ओरिजिनल रिफ्लेक्शन येतच नाही, तर या प्रोसेसमध्ये काही चूक आहे का, म्हणजे लिखाणाची ही प्रोसेस बदलली पाहिजे ती एकटाकी असली पाहिजे का पर्टिक्युलर म्हणजे जसं आपल्याला सुचेल तसं हळूहळू लिहिलं पाहिजे, नेमकं काय योग्य आहे? म्हणजे त्याला काही असा साचा ठरलेला नाही, म्हणजे ते गणपती बनवण्याचा कारखाना नाही येतो, ते आपल्याला प्रत्येकाची वेगळी कथा आहे, वेगळं फॉर्मॅट आहे. आणि तू आता जेवढ्या लांबीचा प्रश्न विचारलाय म्हणजे मुळात आपलं आपण सॉर्टेड असलो पाहिजे थोडक्यात की माझा नेमका प्रॉब्लेम काय. तर म्हणजे हे सगळ्यात मला महत्त्वाचं, मी प्रेम ही गोष्ट महत्त्वाची काय आहे की मला एखाद्या मुलीला विचारायचं असेल, प्रपोज करायचं असेल, तर मी माझ्या शब्दांची जुळवाजुळव कशी करीन? मी प्रेमपत्र लिहिणार असेल तर मी माझे शब्द कसे महत्त्वाचे शब्द निवडीन? तर लिखाण या पद्धतीचं करण्याचा माझा प्रयत्न आहे सगळ्यांचाच असतो की माझं भिडलं पाहिजे, माझं नेमकं पोचलं पाहिजे, तर त्या शब्दांची निवड त्या तशा प्रकारचं कथाबीज. तर ते शेवटी आपण प्रश्नोत्तराचा तास इथे थांबूया. हॅलो, आपण सर एक शेवटचा प्रश्न. सर तुम्ही तुमच्या आयुष्यातलं पत्र, पहिलं पत्र कधी लिहिलं होतं आणि ते कोणासाठी लिहिलं होतं, त्याच्यातल्या काही वळी आठवत असतील किंवा त्या ज्या भावना आहेत त्या जर आम्हाला ऐकायला खूप इंटरेस्ट येईल. मग ते कोणासाठी असो, आई वडील असो किंवा गर्लफ्रेंड वगैरे कोणासाठी असो, ते आम्हाला ऐकायला आवडेल. खरं खरं पाहिजे पण तुझा जो उद्देश आहे तो चांगला आहे, पण मी लहानपणी नव्हतो लिहित गर्लफ्रेंडला पत्र. मी माझ्या आयुष्यातली पहिली पत्र म्हणजे कशी असायची की आंतरदेशीय पत्र असायची त्या काळात, आणि गावाकडची माणसं खूप प्रोटक ब्रीफमध्ये पत्र लिहायची की आम्ही या तारखेला औरंगाबादला येणार किंवा आम्ही या तारखेला इथं आहोत आणि आम्ही असं असं हा आजारी अमुक, एवढंच पत्र असायचं आणि बाकी सगळं ते कोरं असायचं. आशीर्वाद विशीर्वाद झाले, साष्टांग नमस्कार वगैरे एक शब्द होते त्या काळात मराठीत, ते पण वापरले जायचे. आता आपल्याला तो विसरलो आपण. तर त्या ते पत्र झालं की रिकाम असायचं, त्या पत्रात मी ज्याने पत्र पाठवले त्याला परत पत्र लिहायचो उत्तर म्हणून, आणि तेव्हा मला माहीत नव्हतं ते काही की ते चिटकून पुन्हा पेटीत टाकायचो. मग एकदा पोस्टमनने 10-15 असे मी अर्धवट जागेत लिहिलेले पत्र घेऊन आला आणि घरच्यांना म्हणला की हे का तुम्ही परत परत त्याच पत्त्यावर, म्हणजे तुमच्याच पत्त्यावर पेटीत का टाकता पत्र? तर घरच्यांच्या लक्षात आलं की ह्या आपला गुणी चिरंजीव याचंच अक्षर दिसतंय. आणि मग त्या पत्रावरून पहिल्यांदा घरात मोठ्या भावाच्या शिव्या खाल्ल्या होत्या. सुदैवाने आज पत्रामुळं बरं बोललं जातं इथपर्यंत हा प्रवास आहे, तर पहिलं पत्रामुळं जरा विचित्र उद्योग होते. आता मी तुम्हाला फक्त एक विनंती करतो, मी तुमचे प्रश्न तर आपण एखादा वेळ मिळत घेऊ, पण आज आपल्याकडे सुदैवाने सयाजी सर आहेत, तर त्यांच्याशी संवाद तुम्ही साधावा, कारण मी तर तुमचाच आहे स्थानिक. सर एक एक लास्ट प्रश्न आहे आणि एक आखरी सवाल आहे की आपने बहुत अच्छी बातें की है, तो हम सिर्फ पत्र को सिर्फ प्रेमिका के लिए क्यों समझते हैं? हम पत्र को जो है हमारे दोस्तों के लिए, हमारे बंधुओं के लिए, एकता के लिए, अखंडता के लिए भी, हम जो हमारे बहुत से क्लासमेट रह चुके हैं जो सब साथ में रहते थे, हम हिंदू मुस्लिम, जब कोई था नहीं ऐसा बचपन में, हम उनको खत नहीं लिख सकते क्या? आज हमारा खत संवाद कम हो गया है, हम मोबाइल व्हाट्सएप पे कर रहे हैं, लेकिन हम चाहते हैं कि अगर ऐसा कुछ हो जाए कि हम पत्र अपने दोस्तों को लिखे जो अपने गांव के हैं, शहरों के, स्कूल कॉलेज के, तो क्या उससे कुछ हमारे एकता में, अखंडता में कुछ बढ़ोतरी आ सकती है? नहीं, जेवढे मी पत्र लिहिले तेवढे सगळेच, कुठलंच गर्लफ्रेंडला नाही, कुठलंच प्रेमपत्र नाही, ते सगळेचे सगळे पत्र सोशल आहेत, मित्रांना आहेत किंवा सगळ्यांना आहेत, त्याच्यामुळं असं. आणि आता खूप लोक तसं लिहायला लागलेत आणि गर्लफ्रेंड वगैरे ते मीटूपासून मला वाटतं मेसेज पण पाठवणं लोकांनी बंद केलं. पत्र वगैरे तर तुम्ही आता अपेक्षाच ठेवू नका, त्याच्यामुळं बरे दिवस आलेत आता. तर आता आपण सयाजीरावांना ऐकूया. हॅलो सर, सुरुवात करून देतो प्रश्न त्यांना विचारून, म्हणजे तुम्हाला त्यांना बोलायला सोपं पडेल. त्यांनाच प्रश्न आहे सर. हा, मी एक प्रश्न विचारतो, मी नेमकं काय बोलताल त्याच्यानंतर तुम्ही विचार. मी सरांना, इथे आपण दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवलमध्ये हे जमलोय, तर या निमित्ताने त्यांचं स्वतःचं लिखाण पण आहे, त्यांचं तुंबारा नावाचं नाटक प्रकाशित आहे. कवितेवर हा माणूस खूप प्रेम करणार आहे, म्हणजे मी फार दुर्मिळ माणसं पाहिली जी स्वतः कवी नसली तरी कवितेवर प्रेम करतात आणि कवींना जमवून
म्हणजे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत कवींना सुचलेलं नाही की त्यांनी मराठीतल्या हिंदीतल्या म्हणजे मराठीतल्या बैल या विषयावरच्या शेकडो कविता जमवलेल्या आहेत. महाराष्ट्रात ज्या ज्या कवींनी लिहिलेल्या आहेत बैल या विषयावरच्या त्यांच्याकडे एकट्याकडे शेकडो कविता आहेत. तर ही हा सगळी आवड कुठून साहित्याची निर्माण झाली आणि तुमच्या तरुणपणीचं साहित्य किंवा कविता आणि मी DED झालो आणि वॉचमनचं कामाला लागलो इरिगेशन डिपार्टमेंटला. आणि तेव्हा माझा एक मित्र म्हणला तू ॲडमिशन तर घे बघू कॉलेज करायचं का नाही ते. मग ॲडमिशन घेतलं आणि मग काय सगळ्यात सोपा विषय मराठी म्हणून मराठी विषय घेतला आणि कधीतरी का कॉलेजला जायचं वगैरे. तर तेव्हा विद्रोही कविता नवीनच आल्या होत्या आणि त्या कविता वाचल्या ऐकल्या. एक विद्रोही कविता संमेलन होतं, दया पवार वगैरे तेव्हा त्या संमेलनाला होते आणि स्वयंसेवक म्हणून आम्हाला काम सांगितलं होतं. दरवाज्यातनं इकडे बसवा, खुर्च्या इकडे द्या, विद्यार्थी म्हणून तिकडे गेलो होतो. आणि ते संमेलन ऐकल्यानंतर मला त्या कवींना ऐकल्यानंतर मला ना कवितेची गोडी सुरू झाली. आणि मग होतं ना असं की बाय मी धरण 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 बांधिते न माझ मरण 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 कांडिते. आता दया पवार असं म्हणायचे आणि मग मी त्याच्यात आमच्या पद्धतीने कसं लगेच घरी जाऊन तीच कविता लगेच लिहून घेतली, लगेच पाठांतर केले की लगेच पेरा पेरात साखर त्यांचं पिकल शिवार कणी कोंडामी 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 रांधिते न बाय मी धरण 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 बांधिते. पूर्ण म्हणत नाही मी सांगायचं. तर ते दया पवारांचा मला चेहरा आठवतोय, त्यांचं बघणं आठवतंय. पेरा पेरात साखर त्यांचं पिकल शिवार कणी कोंडामी 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 रांधिते न बाय मी धरण. मग ह्या अशा विविध गोष्टीचा कविता मग घेणं, खालची आळी वरची आळीमध्ये पडलेली कायमची फळी की लगेच हे गावात जाऊन मित्रांना मग ऐकवायचं आणि ह्याच्यातनं कवितेची आवड सुरू झाली आणि मग कॉलेजची आवड सुरू झाली आणि मग मग ते कवि म्हणजे त्यावेळचा अभ्यास मराठीबद्दलची आवड निर्माण झाली कवितेमुळं. मग नट व्हायचं नंतर ठरलं माझं, पण आधी कवितांची आवड निर्माण झाली आणि नटाला कवितांचा फार फायदा होतो जगातलं एक निर्विवाद सत्य आहे. दयापवारांची अजून एक कविता मला नीट पाठ नाही आहे पण ती कवितेचा सारांश असा आहे की मोहन उत्खननात एक शहर सापडले, उत्खननात एक शहर सापडले, तिथल्या मंदिरावर पाटी होती की हे मंदिर सर्व जाती धर्मियांसाठी खुले आहे. अरे वा, म्हणजे इथेही होत्या का जाती जातीच्या उतरंडी. बरे झाले हे शहर गाडण्याच्याच लायकीचे होते. कविता वेगळी आहे पण त्यातला सारांश हा असा आहे. सर, मराठी भाषेचा विषय निघाला आहे तर आम्ही तुम्हाला मराठी सोडून इतर बाकी भाषांमध्ये चित्रपट करताना देखील पाहिले, तर तुम्हाला त्याचा अनुभव कसा होता किंवा तुम्हाला कशात जास्त मजा आली, मराठी की साऊथ वगैरेमध्ये? आम्ही बघितलंय तुम्हाला त्यामध्ये काय कुठल्या भाषेत जास्त मजा आली. आईच्या भाषेत सगळ्यात जास्त मजा येते. जगातली सगळ्यात सुंदर भाषा आईची भाषा, नंतर मग सगळ्या भाषा येतात. आपल्याला जे पण साहित्य समजतं ते आपल्या आईनं जे शिकवलेले असते त्याच्यात. कुछ खास आपके डायलॉग होंगे बताइए हमें, फिल्मों में कुछ खास अपने डायलॉग इस्तेमाल किए होंगे जो बहुत गाजे बहुत फेमस हुए, कोई डायलॉग आपके? ఒక దేశం వెనకబడిందంటే దానికి కారణం రైతు. ఏక దేశ్ మాగే గేలా తర్ సమజాయచే త్యా దేశతలా శేత్కరీ మాగే గేలా. ఒక దేశం ముందు కేల్తుదంటే దానికి కారణం రైతు. ఏక దేశ్ పుడే గేలా తర్ సమజాయచే త్యా దేశతలా శేత్కరీ పుడే గేలాయ్. గుడ్ ఆఫ్టర్నూన్ సర్.
सर मला दोघांनाही तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ॲक्च्युली मी एक टीचर आहे, तर जेव्हा मी मराठी भाषेमधली एखादी कविता शिकवते मुलांना किंवा एखादा धडा शिकवते, तर मुलांचं लक्ष त्या धड्याकडे किंवा त्यामध्ये जे सांगितले त्याकडे नसतं. मॅम, ह्याचे प्रश्न उत्तरं किती येतील, कोणता महत्त्वाचा प्रश्न आहे, दीर्घोत्तरी हे करू का लघुत्तरी लिहू, काय महत्त्वाचे, असे त्यांचे विचार इकडे चाललेले असतात. त्या धड्यामध्ये ॲक्च्युली काय ह्याच्याशी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही काही घेणं देणं नसतं. आणि आजकाल विद्यार्थी अक्षरशः पत्र आणि गणितसुद्धा पाठ करायला लागलेत, तर या प्रकाराला तुम्ही काय दृष्टिकोनातून बघाल आणि काय सांगाल सर? नाही म्हणजे आपल्याकडे सुरू काय झालंय की पहिल्यापासून अभ्यासक्रमाची पद्धत, म्हणजे ज्ञानेश्वरांबद्दल विचारलं तर मुलगा सांगतो की हा ते चार मार्काला आहेत, ही ज्ञानेश्वरांची ओळख आहे, चार मार्काला आहेत. तर मग काय नवीन प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होणार? आणि मुळात कुठल्याही मुलाला पालकांचं हे असतं की डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. कुठल्याही मुलाला विचारलं काय होणार, मी आता कितक्या शाळांमध्ये जातो, डॉक्टर व्हायचं आहे डॉक्टर. मला हे कळत नाही की एवढे सगळे डॉक्टर होऊन काय एकमेकांना टोचत बसणार आहेत का? म्हणजे काय कशासाठी डॉक्टर व्हायचं, काही शास्त्रज्ञ हो, खेळाडू हो, काय तरी हॉकी खेळ. पण ती हा तुमचा नाही, सगळ्या शिक्षकांचाच प्रश्न आहे. पण शिक्षकांनीच जर सुरुवात केली तर मुलं वेगळा विचार करतील. मी याच्याबद्दल एवढं सांगेन, माझ्या वडिलांनी काय सांगितलं होतं, कुठं पण राहा, मीठ भाकरी खान, सुखी राहा, डॉक्टरची आणि वकिलाची पायरी चढू नकोस. तर मी माझ्या मुलाला सांगतो की तुला, मला हेच त्याला सांगावं असं वाटतं की कुठं राहा, मीठ भाकरी खाऊन सुखी राहा, डॉक्टरची वकिलाची पायरी चढू नको. मग त्याच्या काय आयुष्यात करायचं ते त्याला करू देत ना. जनरली आईबाप लहानपणापासून जे मुलांच्या मागे लागतात करायला, नको साधं बनू दे, चांगलं बनू दे, बाकी करिअर होतच जाईल ना, करिअरसाठी कशाला मरायचं. नमस्कार सर, माझा प्रश्न सयाजी सरांना आहे. खरं तर सयाजी सरांना आज मी तो प्रत्यक्ष बघतो, खूप छान वाटतंय. आता सयाजी सर इथून आले, अचानक दिसले, पण फोटोसुद्धा काढता आला नाही, कारण लगेच सर पुढे गेले, लॉकसुद्धा खोलता आलं नाही मोबाईलचं. तर सरांना माझा असा प्रश्न आहे की मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, इथं बरेच जण तुमचे फॅन आहेत, तर मी 90% सिनेमामध्ये असं अनुभवलं आहे तुमच्या सिनेमाबद्दल की तुम्ही ॲक्टिंग करताना खूप दात खाता, असं करता म्हणजे बऱ्याच सीनमध्ये, तर ते असं का? जे काय असतं ते मी माझं स्वतःचं करतो, दुसऱ्याचं कधी करत नाही. त्यामुळं जन्मता आपल्याला एक चेहरा आहे, आपल्याला एक ठेवण आहे, आपला एक लगब आहे, आपला एक स्वभाव आहे, तो 50% ॲक्टरमध्ये येतोच येतो. जगातला कुठलाही ॲक्टर असं नाही की तो दुसरं काय करतो, आणि दुसरं करायला गेलं की ती झेरॉक्स होते, मिमिक्री होते, आणि तसं नाही. तर मुळात तो सगळा कंटेंट समजून घेऊन आता पेटीतलंच वाद्य वाजवायचं म्हटल्यानंतर कुठलेही सात स्वरच येणार ना, दुसरं काही ढोलकीचे स्वर तर पेटीत नाही येणार, हो ना. त्यामुळं ते येतं ते आपल्या आतलं तसंच येतं, बाकी काय नाही त्यात. थँक्यू सर. नमस्कार सर, मी पूजा वारे. खरं तर हे विचारायचं आहे की सखाराम बाइंडर, म्हणजे मी थोडासा विषय बदलते पण आज तुम्ही इथे आहात म्हणून विचारते की अशा ताकदीचं नाटक आम्हाला बघायला आत्ता मिळत नाही आहे. ह्या नाटकाचे 10 प्रयोग झाले पण ते पुण्या मुंबईपुरतेच मर्यादित राहिले, आणि अशा ताकदीचं नाटक आम्हाला बघण्यासाठी बाजारातून सिड्या विकत आणून ते नाटक घरी बघावं लागतं, ह्याची आम्हाला खंत वाटते. आणि ते नाटक आम्हाला प्रत्यक्षात बघायला अर्थात ते आम्हाला बघायचं आहे, आणि ते मी तुमच्या ह्याच्यात म्हणजे तुमचं बघितलं आहे, त्याच्यामुळे त्या नाटकाची ताकद आम्हाला माहिती आहे, आणि ते नाटक आम्हाला परत बघता येत नाही आहे ह्याची आम्हाला खंत वाटते, तर प्लीज ह्याबद्दल काही सांग. ह्याची CD जेव्हा केली तेव्हा तेंडुलकर स्वतः म्हणाला होते की माझा सखाराम मला सापडला, तर मला वाटलं की ते मला सगळ्यात चांगला अवॉर्ड वाटलं होतं. त्याचे प्रयोग तेव्हा आम्ही 55 केले होते. आता परत करायचं म्हटलं तर कसं होतं की परत आता 10वीला बसू का मी, परत एकदा 10वीत खूप चांगला अभ्यास केला होता. आता असं वाटतं की माझ्यासाठी ते नवीन नाही, मी त्यातलं प्रयोग केले, त्याच्या तालमी केल्यात, ते नाटक बघितले, मी त्याची CD केली आहे, आणि माझ्यातनं तो सगळा अनुभव त्याचा मी घेऊन जातो, म्हणजे मला पण नाविन्य असलं पाहिजे. तर त्या नाटकात तेवढं नाविन्य ते सगळं आहे, पण आता जरा काहीतरी वेगळं करावंचं का, नाटकाला जर वेळ द्यायचा म्हटला तर तसं करता येईल, कारण आता खूप अवघड जातं की 4-5 राज्यांमध्ये कमिटमेंट झालेले आहेत, आणि सगळं परत येऊन आता नाटक करायचं म्हटलं तर जरा ते उलटा प्रवास थोडासा वाटतो.
नवीन काय मी अरविंदना विचारतोय त्यांनी एक नाटक लिहावं, मी लगेच करायला तयार आहे, म्हणजे चांगला वेगळा अनुभव द्यावा तर सगळ्यांसमोर जाहीर करावं त्यांनी आणि सांगावं मी सगळं सोडून नाटक परत एक करतो. पण परत सखाराम तर आता सी डीवर आहेच ना, मग ते बघितलं तर जास्त बरं होईल. आता एक नवीन काहीतरी करायला आवडेल मला. सर तुम्ही बोला सर. नाटकाच्या मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला जॉब करते आणि प्लस ॲक्टर म्हणून एक वर्ष झालं मी या फील्डमध्ये आलेली आहे. तर मी बऱ्याचशा शॉर्ट फिल्म केल्या आणि एक बिग मूवी केली यांच्यासोबत, मिलिंद शिंदे सरांसोबत. पण सर मी ज्यावेळेस या फील्डमध्ये येत होते त्यावेळेस माझं बरेच असं कम्पॅरिझन केलं की तुम्ही जॉब करता मग तुम्ही डिप्लोमा केला आहे का याचा किंवा डिग्री केली आहे का नाटकाची. पण मला माहीत होतं की तुम्ही जर मला कॅरेक्टर देणार आहेत किंवा स्टोरी जी मी वाचलेली आहे की त्यामध्ये मी हे रोल करू शकते. पण तो डायरेक्टर असं म्हणजे असं विचारतात की डायरेक्ट तुम्ही नाटकाचं वगैरे तुम्ही कोर्स केलेला असेल तरच हे तुम्हाला जमू शकेल. तर असं का प्रोफेशनल ॲक्टर तुम्ही प्रोफेशनल ॲक्टर नाही आहेत असं डायरेक्ट म्हणतात सर? कारण मला हा अनुभव एक मुंबईच्या प्रोडक्शनकडून आलेला आहे. मी जेव्हा तिथे शूटिंगसाठी गेली होती त्यावेळेस. काय आयुष्यात सक्सेस होतं ना, चांगल्या वाईट ठोकरा ह्या खायलाच लागतात. एक 5-10 वर्ष खाल्ल्यानंतर आपण त्यातनं खूप शिकत जातो आणि येतो. आपल्या मनाप्रमाणे काय होत नाही, सगळं दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे होतं तेव्हा आपण सक्सेस होतो. आणि त्यांच्या मनाप्रमाणे झालं आणि त्यात आपण जर गाजलो काय चांगलं झालं तर मग पुढे येतो. प्रवास कठीणच आहे, सतत 1000 मुलं धावत असतात. पुढे पहिल्या 10 यायचं म्हणलं तर 9990 लोकांना मागे टाकायचं आहे, म्हणजे आपले आपल्या मनाप्रमाणे काही नाही होणार ना. सगळ्यांना ह्या पलीकडे जाऊन त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला पुढं जावंच लागेल. मग त्याच्यासाठी विल पॉवरच तुमची एवढी स्ट्रॉंग. तो काय म्हणतो, म्हटलं चल तू सोडलं तुला सोड, मला कुठे जायचं, मागाचा फोकस फिक्स आहे. तू आलास ठीक, तू नाही आलास ठीक, मला तर जायचं म्हणजे जायचंच. त्यामुळे नो तक्रार, नो काय घेणं झालं, मला जाणार. कारण याच्या आधी एक डायरेक्टरने मला तुमच्या फिल्मसाठी साईन केलं होतं की तुम्हाला सयाजी शिंदेसोबत काम करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही चांगले प्रिपेअर होऊन या म्हणून. तर मी म्हणजे जेव्हा तुमचं नाव ऐकलं तर मी घाबरले, म्हटलं बाप रे एवढ्या मोठ्या ॲक्टरसोबत, आपण नवीनच ॲक्टर आहेत, अजून तर काही माहितीच नाही आपल्याला ह्याच्याबद्दल, तर आपण कसं काय काम करणार आहे. कारण तुमच्या बोलण्याची ट्युनिंग आमची ट्युनिंग हे सगळी बरंच काही डिफरन्स येतो ना सर. मग जेव्हा आपण कॅमेऱ्याला फेस करतो त्यावेळेस एका ॲक्टरनी काय म्हणून फेस करायला पाहिजे. बरेच डायरेक्टर फसवतात मुलांना, मुलींना, बायकांना, खोटं सांगतात. पेपरमध्ये जाहिरात दाखवतात, बघा आमच्या पेपरमध्ये छापून आले तुमच्याबरोबर पिक्चर करणार आहे म्हणून. मी एक मुलगी मला भेटली की तिनं आईचे डूल वगैरे विकले, फोटो काढले आणि मला वाटलं, मी म्हटलं अरे कोण डायरेक्टर आहे, तर तो परत फोटो त्याचं काही सापडलं नाही. आणि असे प्रकार होतात. पण कसं आहे की सांगितलं तसंच की प्रॉब्लेम येतातच लाईफमध्ये, त्यामुळे ते पार करूनच जायला पाहिजे आपल्याला. सर आत्ता सखाराम बाइंडरचा विषय निघाला म्हणून आमच्याही म्हणजे मी आणि माझे मिसेस दोघेही इथं आहोत. सखाराम म्हणजे विजय तेंडुलकरांची भाषा आणि एवढं मोठं नाटक पुरुष प्रधान आहे आणि अर्थातच सगळे डायलॉग म्हणजे मोठ्याच तालिमी लागला असणार किंवा वेगळ्या पद्धतीने काम करावं लागलं असणार. तर आपले हे जे काही टी व्हीवरचे किंवा मूव्हीजमध्ये आपण काम करतो त्यावेळेला डायलॉग्स एक सीन घेतला जातो, मग पुन्हा हातामध्ये स्क्रिप्ट असते किंवा त्या पद्धतीने असतात आणि याच्यामध्ये सलग 2.5-3 तास लोकांसमोर डायलॉग्स प्रेझेंट करायचे किंवा आणि प्लस ॲक्शन एकत्र आणायची. तर याच्यासाठी म्हणून तुम्ही काही वेगळ्या मेहनत घेतली का पहिलेपासून पाठांतर चांगलं होतं? आणि कारण आत्ता तुमचं पाठांतर चांगलं आहे लगेच दिसलंच, पण साधारणतः त्या मूवी म्हणजे ते नाटक आम्ही पाहिलं आहे तर त्याच्यामधलं हावभाव आणि डायलॉग्स हे कुठेही बिनचूकपणे होत जे करणं आहे त्या मानाने सिनेमा माध्यमे थोडंसं चेहरा त्याचं पण एक वेगळा अवघडपणा आहेच म्हणजे करण्यामध्ये कामात. तर हे दोन करताना तुम्हाला तुमची विशेष आवड अशी कुठली आणि हे करताना काही वेगळे पथ्य असे पाळावे लागले का? तेंडुलकरांचे डायलॉग्स आहेत ते तसेच्या तसेच बोलावे लागतात, तेव्हाच त्याचा अर्थ निघतो. म्हणजे अरविंदचे जेव्हा डायलॉग सीन लिहून येतो त्याच्यावर 10 वेळा विचार करायला लागतो हा शब्द असाच का घेतला असेल. तसा लेखकांचं बऱ्याच वेळा काय होतं की पहिलं नाटकाने काय करायचं असतं की लेखकाने जे लिहिले ते जास्तीत जास्त समजून घ्यायचं, ते पूर्णपणे समजून घ्यायचं आणि मग वाटलं आपल्याला की चर्चा करून की नाही हे असं जर आहे तसं तर तसं करायचं. कारण बऱ्याच वेळा मी अरविंदचं मला म्हणजे त्या सतना गच्चवळ्यावर व्हायचं की माझ्या मीटरमध्ये ह्याचं मीटर बसत नाही आहे आणि मी ते मीटर बसवायला जावं तरी काहीतरी वाटतं की ते तसंच केलं तर ते करेक्ट अर्थ येतो आहे, मग आपल्या मीटरप्रमाणे आणलं तर काय बदल होतो आहे. तर जेव्हा मित्र रायटर असतो तेव्हा हे करता येतं, थोडंसं विचार बोलतो येतो की मी हे वाक्य इकडचं इकडे करू का किंवा असं. पण त्याची जी मीटर पद्धत आहे त्याप्रमाणे घेतलं तर ते जास्त चांगलं होतं. तेंडुलकरांच्या बाबतीत पण तसं होतं आणि मी तर नवीन होतो
आणि नंतरचं बसवलं तेव्हा जरा जास्त मला स्वातंत्र्य होतं. आधीचं जेव्हा केलं तेव्हा कमलाकर सारंग आणि त्यावेळच्या कोणी काम केलं त्यावेळचे नट सगळे जे होते मला पटापट नावं आठवत नाहीत सांगण्याच्या मुद्द्यावर यायचं आहे म्हणून. तर तसं आहे पण सिनेमाचासुद्धा तो पर्टिक्युलर डायलॉग तसाच दिलेला असतो. नाटकासाठी खूप तालीम करावी लागते. 3 महिने 2 महिने 1 महिना ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो. ते सगळं मुळात बसवून त्याचं टायमिंग करून त्याची तालीम करून ते आपल्या सुप्त मनाच्या आतून येतं आहे असं वाटण्यापर्यंत आपल्याला न्यावं लागतं. क्षणभर आपण खरंच विसरलो आहे याचं भान ठेव म्हणजे विसरलं आहे असं वाटलं तरी आपल्याला त्याचं भान असावं लागतं. तसं नाटाला थर्ड पर्सन त्याचा जो असतो तो कायम जागा ठेवायला लागतो की तो रडतो विंगेतनं आल्या आल्या त्याच्यात एक असा लाईट यायला पाहिजे ना, तो लाईट आला पाहिजे आणि नंतर गेला की लगेच त्याच्यातनं बाजूला पण आलं. अशा बऱ्याच गोष्टी एकत्र होतात त्या सगळ्याच्या अनुभवातनं जाऊन जाऊन त्या क्षणी त्या पर्टिक्युलर क्षणी त्या पर्टिक्युलर वाक्यालाच डोळ्यात पाणी आलं पाहिजे आणि त्या पर्टिक्युलर वाक्यालाच शब्द असा पडला पाहिजे आणि तिकडं लाफ्टर येतो किंवा त्याची काय प्रतिक्रिया येते ह्या सगळ्याचं भान ठेवूनच नट काम करत असतो. त्यामुळं आणि दोन्हीचे चित्रपट माध्यम आणि नाटक माध्यम ह्या फार वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचे त्यांचे प्लस पॉईंट त्यांच्या ठिकाणी आहेत. त्याची ह्याची जास्त तुलना न केलेली बरी आहे. मी फक्त थोडक्यात एक निरीक्षण सांगतो म्हणजे गमतीचा भाग आहे. म्हणजे ज्या ड्युरेशनचं जेवढा मोठा प्रश्न तुम्ही विचारताय साधारण 4 मिनिटाचा प्रश्न असतो तुम्हाला उत्तरं तुम्ही द्यायची वेळ आली तर तुम्ही जवळपास 4 दिवस उत्तरं द्याल. थोडक्यात एखाद्या दुसऱ्या ओळीत विचारला प्रश्न तर तो जास्त सोपं होईल आपल्याला संवाद साधणं त्यांच्याशी. सर नमस्कार. छोटासा प्रश्न असा आहे की आपण दोघंही ग्रामीण पार्श्वभूमीची कलाकार आहात आणि वेगळ्या वेगळ्या माध्यमात काम करता आहात म्हणून विचारावं असं वाटतंय की एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना कलाकार म्हणून नट म्हणून काय करावं लागतं आणि ती प्रोसेस काय असते आणि ग्रामीण भागातला एक तरुण जेव्हा शहरात जातो आणि तिथे सेटल होण्याला स्ट्रगल करतो तर त्याला काय कुठल्या गोष्टींशी झगडावं लागतं. एक लक्षात ठेवा फक्त ग्रामीण भागातलीच माणसं जास्त चांगलं काम करू शकतात कारण त्यांनी अस्सल जगणं जगलेलं असतं. त्यांनी निसर्ग नीट पाहिलेला असतो पाणी पाऊस वारा वादळ सगळं सगळं नीट पाहिलेलं असतं. फक्त त्याच्यात एक न्यूनगंड असतो की माझी भाषा मला इंग्लिश येत नाही तेव्हा समजायचं मला भाषा येते. मी साऊथ आफ्रिकेच्या एअरपोर्ट पण म्हटलं की व्हेअर इज युअर पासपोर्ट म्हटलं काय झालं काय पाहिजे तुम्हाला व्हेअर इज युअर पासपोर्ट अरे काय झालं बोल ना आधी काय पाहिजे काय तुला होऊन जाऊ दे ना आपल्या भाषेत काय मागे राहायचं आहे. त्यामुळं आपण तसं समजू नये खेड्यातल्या मुलाने. आणि एकदा ठरलं की शहरात गेल्यानंतर सांगितलं जसं की मी पहिल्यांदा गेलो आणि सांगितलं की तुम्ही ट्राऊझर्स घालून या आपल्याला एक्सरसाइज करायचे आहेत तर मी पायजमा घालून गेलो. म्हटलं आपल्याकडे कुठे ट्राऊझर आहे पायजमा चांगला आहे की त्यांनी पण हात व्यायाम करायला चांगलं होतं. तर मुळात आपलं जे खरं आहे आणि जे बरं आहे मी सांगतो आपले आपण बरे आणि आहोत तिथे खरे जिथे पण असावं खरं असावं आपण. आणि खेड्या आज पण जगात सुधारण्याची वेळ आली तर फक्त खेडीच सुधारणार आहेत शहरं सुधारण्याचे चान्सेस नाहीत. रोग आले मोठ्या मोठ्या वाईट गोष्टी आल्या त्या पहिल्या शहरात येणार आहेत. खेड्यांना सुधारायला जागा आहे. फक्त खेड्यांचा न्यूनगंड शेतकऱ्यांचा न्यूनगंड शेतकऱ्यांना कमी लेखणं आपल्याला कमी लेखणं हे प्रचंड प्रमाणात चालू आहे. त्याला कळलं पाहिजे की तुझ्याकडे 3 कोटीची गाडी आहे पण तुला 3 डोंगर नाही चालत आहे चल सोड तुझ्यापेक्षा मी स्ट्रॉंग आहे. श्रीमंतीची व्याख्या एकदा बदलली पाहिजे की आपण श्रीमंत कोणाला म्हणायचं जे धडधाकट आहे जगात जन्माला आला आहे त्याच्यापेक्षा श्रीमंती काय आहे. श्रीमंतीला असले म्हणजे काय 500 वर्ष जगणार आहे का तो बरोबर काय घेऊन जाणार आहे. त्यामुळे ते न्यूनगंड काढला पाहिजे आणि मग राहतं माध्यमाचं. तर पूर्ण समजल्याशिवाय पूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्यात उतरायचं नाही आणि शॉर्टकट्स बघायचं नाही कारण लगेच मोठं व्हायचं असताना तिथं प्रॉब्लेम सुरू होतो त्या सगळ्यांचा प्रॉब्लेम सुरू होतो. खूप अभ्यास करायचा खूप समजून घ्यायचं. भले मी नेहमी सांगायचो की हॅस्टिक क्लाइंबर्स ऑफ सडन फॉल जे लवकर लवकर जातात ना ते लवकर लवकर पडतात. त्यामुळे नीट माध्यमाचा अभ्यास करायचा आणि मग जायचं. नशीब चांगलं असतंच ना. मी म्हणायचो 7.5 मला आहे का 7.5 वर्ष असेल ना 10 वर्षानंतर येतो ना काय काळजी करताय आरामशीर करूया.
एक महत्त्वाच्या विषयाकडे आणतो आपली चर्चा, म्हणजे हा समारोपाचा ह्याच्यात, की सरांची ओळख तशी अभिनेतान ही सगळी तर आहेच, पण मला सगळ्यात महत्त्वाचं काम काय वाटतं की किंवा औरंगाबादमध्ये आमचे डॉक्टर रवींद्र बनसोड आहेत किंवा आम्ही सगळे त्यांच्याबरोबर जोडले जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्यांचं झाडं लावण्याचं काम, सह्याद्री देवराई. म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत लाखो झाडं वेगवेगळ्या माणसारख्या दुष्काळी तालुक्यात, बीडसारख्या ठिकाणी, चाळीसगावसारख्या ठिकाणी, या सगळ्या ठिकाणी सह्याद्री देवराई उभी केली, जी गंगापूरमध्ये पण आपण उभी केली. तर ह्या झाडांचं वेड आणि ही कुठून सुरू झालं, काय अपेक्षा आहेत लोकांकडून, अशा सुजाण लोकांकडून की काय करायला पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून? मला जो माझ्या जीवनाचा अनुभव मी जो घेतला मागे वळून बघितलं, आत्ता असं मला वाटलं की जगात, मी परत परत सांगत असेन कदाचित, की जगात दोनच गोष्टी मला खऱ्या वाटतात. त्याच्या पलीकडे अजून खरं काय आहे का मला माहिती नाही, पण मला वाटतं की आई वडील, त्यातल्या त्यात आई एक नंबरला, दोन नंबरला वडील, कारण मला आधी आई कळली नंतर वडील कळायला लागले. तर आई एवढं जगात श्रेष्ठ कोण नाही, आई एवढं दुसरं मोठं विद्यापीठ नाही. त्यानंतर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मला फक्त झाडाचाच आधार आहे. म्हणजे मी जे घेतो तो ऑक्सिजन झाडापासून मिळतो, जे अन्नधान्य मिळतं ते झाडापासून मिळतं, आणि बाकीच्या ह्या सगळ्याच नको त्या विनाकारांच्या गोष्टी आहेत. त्या असल्या काय नसल्या काय, कुठले शूज आहेत, कुठली गाडी आहे, कुठले पैसे आहेत, कुठला मान आहे, कुठली पदवी आहे, हे असली नसल्याने काहीच फरक पडत नाही. खरंच जगण्यासाठी लागतं ते एवढंच आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्या बदल्यात मी काय करत नाही. माझ्या लहानपणी मी जे डोंगर बघितला आहे, जो गाव बघितला आहे, जी झाडं बघितली, ते सगळं उजाड झालं आहे. मला असं वाटतं आपण काय सुधारलो, खरं तर आपण खूप मागे गेलो, तीच खरी समृद्धी होती. मग हे कशामुळं का चुकलं, तर आपण पिढ्यांपासून झाडं तोडतच आलो आहे आणि कमी कमी करत आलो आहे. आपण कधी लावत गेलोच नाही, आपण नको त्याच दिशेनं चाललो आहे. आता मला असं वाटतं की हे आपलं म्हणणं आहे तर आपण दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा, कोण भ्रष्टाचारी आहे कोण ह्या आहे त्यापेक्षा आपण आपलं स्वतः करूया ना, काय करायचं आपल्याला दुसऱ्यांचं. म्हणून मी माझ्या गावातनं झाडं लावायला सुरुवात केली. मग अरविंदला बनसर सर भेटले, मग आम्ही वागलगावला एक देवराई काढली, मानला काढली, मग मस्केवाडीला, मग अशा 10, 11, 15, 20 ठिकाणीपर्यंत आता ते पोचलं आहे. तर मला वाटतं की झाड हे आपण प्रत्येकानं लावलं पाहिजे. खरं आयुष्य जर काय असेल तर झाड लावलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे. मला तर आता परवाच असा विचार सुचला की म्हटलं मी गावी होतो आणि गावाच्या तिथं देऊळ बांधायला घेतलं आहे परत, तर तिथं चिंचेचं झाड आहे, वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे. आमच्या वडिलांना विचारलं तर ते म्हणायचे माझ्या वडिलांच्या आधीचं आहे, त्यांच्या वडिलांना त्यांच्या आधीचं आहे. म्हणजे ह्या वडाच्या झाडानं, ह्या चिंचेनं 4-5 पिढ्या तर हेच सांगतायत बघितले. म्हणजे जर ते अजून मोठं असेल तर 700-800 वर्ष त्यांचं वय असतं. म्हणजे 700-800 वर्ष आपल्या 10-10 पिढ्यांना एक झाड सावली देतं. तुमचं काही जीवनसत्व असेल चिंचेत तर अजून ते देतं, पक्ष्यांना जागा देतं, घुबडांना, घरांना, सगळ्यांना घरं देतं, सावली देतं, प्राण्यांना देतं. अजून काय कुठला महात्मा इतकं करतो सांगा बरं? कुठल्या महात्म्याचे विचार असे 800 वर्ष 1000 वर्ष पुरतात? म्हणजे तुकाराम, ज्ञानेश्वर हे जसे आहेत, एवढी मोठे वृक्ष आपल्याकडं तुकाराम ज्ञानेश्वरांशिवाय दुसरे वृक्ष एवढे मोठे दिसत नाहीत ना माणसात. तसे ज्या निसर्गात ते खूप मोठे आहेत. तर आपण एवढंच करूया, जगता जगता काहीही आयुष्यात कमवू पण झाडं लावूया आणि ती जपूया. मला वाटतं तुम्ही प्रत्येकानं तसं करावं, अगदी नम्र विनंती. धन्यवाद सर. आभार मानून, आभार न मानता हा गेल्या 1.5 तासापेक्षा जास्त रंगलेला कार्यक्रम आपल्याला थांबवावा लागतो आहे. यानंतर पाणीपतवर लगेच सेशन आपलं सुरू होणार आहे. मी आज दोन्ही मान्यवरांना आपल्याशी येऊन दिलखुलास संवाद साधल्याबद्दल धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम इथं थांबला असं जाहीर करतो. लगेचच पानिपतवर इथं लगेच सेशन सुरू होत आहे.